माननीय एडवोकेट विनोद तिवारी सर, माननीय डॉक्टर एस टी मेहत्रे सर, माननीय डॉक्टर सुशील शेंडगे सर, माननीय ई विश्वनाथ सर, या सर्व प्रमुख पाहुण्यांना या मंचावर घेऊन येत आहेत अध्यक्ष ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ इंजिनियर संजय पवार सर, प्राचार्य ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डॉक्टर विजय पवार सर, वास्तुकला कन्सल्टन्सीचे इंजिनियर शरद चालिकवार सर, प्राचार्य ग्रामीण तंत्रनिकेतन संजय देवगावकर सर, ग्रामीण विज्ञान व्यावसायिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद कुलकर्णी सर, मराठी विज्ञान परिषदेचे सहकार्यवाह डॉक्टर शंभुनाथ काळेकर सर तथा उपप्राचार्य ग्रामीण तंत्रनिकेतन सौ एस एम मुळे मॅडम, सर्व मेरिटोरियस विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जर सभागृहात या सभा मंडपात आलेले असाल तर स्टेजच्या समोर माझ्या उजव्या बाजूला व्यवस्था केलेली आहे. आपण आलेल्या सर्व नातेवाईकांसह आणि आपल्या टीचरसह या सोफ्यांवर येऊन स्थानापन्न व्हावं. सर्व मेरिटोरियस स्टुडंट आणि त्यांचे पालक आणि त्यांचे टीचर, या ठिकाणी त्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलाय. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून टू ऑल. आय वेलकम ऑल द डिग्निटरीज ऑन द डायस अँड ऑल स्टुडंट्स प्रेझेंट हियर. सर्व मान्यवर महोदयांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करावं. नेहरू नगर नागलगाव तालुका कंधार जिल्हा नांदेड यासारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाची जोड मिळावी व त्यांचंही आयुष्य फुलावं या तळमळीने एका दृढ व्यक्तिमत्वाची झोप उडाली होती आणि परिस्थिती बिकट होती. 1980 वारं होतं. या बिकट परिस्थितीमध्ये डोंगराळ भागातील परिसरातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे ही तळमळ त्या व्यक्तिमत्वास स्वस्थ बसू देत नव्हती. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा दुर्दम्य आत्मशक्तीच्या बळावर शिवरामजी पवार यांनी नेहरूनगर सारख्या अतिशय दुर्गम भागात तंत्रनिकेतन चालू करण्याचा निर्धार केला आणि 1965 मध्ये रस्ते पाणी वीज नसताना सुद्धा नेहरूनगरच्या मारडाणावर ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. या शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक वर्षी एक नवीन अभ्यासक्रम या पद्धतीने अवगत केलं, आणले, सुरू केले, रुजू केले आणि आज त्याचा वटवृक्ष बनला. असंही दूरदृष्टी असणारं व्यक्तिमत्व आज जरी आपणात नसलं तरी त्यांनी लावलेल्या रोपाचा झालेला हा वटवृक्ष संस्थेतील सर्व कर्मचारी सर्व विद्यार्थी दरवर्षी प्रामाणिकपणे नियमितपणे जपत आहेत, जोपासत आहेत. या मातीतल्या माणसांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करायचं आहे, या मातीतल्या माणसांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करायचं आहे. स्वतः सुख उपभोगण्यापेक्षा इतरांनाही सुखवायचं आहे. माझं आयुष्य फक्त ज्ञानदानासाठीच खर्च करायचं आहे असं स्वप्न ज्यांनी जीवनभर उराशी बाळगलं असे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव शिवरामजी पवार साहेब आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण शिवरामजी पवार तंत्रशिक्षण प्राविण्य पुरस्कार देण्याचा मानस शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संजयजी पवार आणि सचिव डॉक्टर विजय पवार सर यांनी घेतला आणि दरवर्षी महाराष्ट्र राज्यातून 6 विविध शाखांमधून प्रथम आणि द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ग्रामीण पॉलिटेक्निक आणि ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने करणं सुरू केलं. यंदाचं हे 6वं वर्ष आहे ज्यामध्ये समर 2017 उन्हाळी परीक्षा 2017 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या ज्या परीक्षा झाल्या त्यामधून आलेल्या प्रथम आणि द्वितीय विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व 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 प्रमुख पाहुण्यांचं ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नाउ आय रिक्वेस्ट ऑल द गेस्ट टू कम फॉरवर्ड फॉर सरस्वती पूजन. जरी कॅम्पस टेक्निकल एज्युकेशन असलं तरी भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, विद्या आणि विद्येसाठी आराध्य मानणारं दैवत
सरस्वती। कधी कधी असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून येत असतो, मुलींना जर विचारलं विद्येचे आराध्य कोण तर उत्तर मिळतं सरस्वती, आणि जर मुलांना विचारलं तर मुलं उत्तर काय देतील? गणपती। पण भारतीय संस्कृती नेहमीच महिलांना प्राधान्य देत असतं, आणि म्हणून विद्येचे जरी दोन देवता असले तरी आपण महिलेनं स्त्री जातीला मान देतो, सन्मान देतो, आणि म्हणून आजच्या या तंत्रशिक्षण प्रावीण्य पुरस्कारासाठी सुद्धा सरस्वती पूजन आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून। कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो, कारण स्वतः जळून इतरांना प्रकाश देणारा हा प्रतीक दिवा आणि समयी वाती दियावर बाती तुम्हाला सर्वांना परिचित आहे, आणि त्याचं प्रज्वलन सर्व मान्यवर महोदय यांच्या हस्ते होत आहे। स्वतःला जरी त्रास झाला तरी इतरांना मात्र प्रकाश देण्याची ही किमया दिव्यात असते, आणि तो गुण आपल्या सर्वांमध्ये आत्मसात व्हावा हीच या ठिकाणी प्रतिकात्मक मागणी, प्रतिकात्मक विनंती, प्रार्थना। आपलेही जीवन असंच फुलू दे, असंच उजळू दे अशी भावना सर्व मान्यवर महोदय या ठिकाणी व्यक्त करत आहेत, आणि यानंतर माल्यार्पण आणि अभिवादन। ज्यांच्या स्मृतीमध्ये आपण कार्यक्रम घेत आहोत, शिवरामजी पवार, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव शिवरामजी पवार यांच्या प्रतिमेचं पूजन, अभिवादन, आणि सोबतच जो द्वितीय पुरस्कार आपण देतो तो द्वितीय पुरस्कार शकुंतला बाबूराव चालिकवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ देतो, त्यांच्या प्रतिमेचं सुद्धा या ठिकाणी माल्यार्पण आणि पुष्पपूजन सर्व मान्यवर महोदयांच्या हस्ते अभिवादन करत आहेत सर्वजण। आपणही आपल्या टाळ्यांच्या माना टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना मानवंदना देऊयात। या आजच्या शिवरामजी पवार तंत्रशिक्षण प्रावीण्य पुरस्कार 2017 या कार्यक्रमासाठी अध्यक्षीय स्थान माननीय शुजायत खान सर यांनी भूषवावं, आणि उद्घाटक म्हणून माननीय ॲडव्होकेट विनोद तिवारी सर यांनी उद्घाटक म्हणून काम पाहावं, आणि बाकी सर्व इतर मान्यवर माननीय डॉक्टर एस टी मैत्रे सर, माननीय डॉक्टर सुशील शेंडगे सर, माननीय ई विश्वनाथ सर, माननीय डॉक्टर तुषार राठोड सर या सर्वांचं शिवरामजी पवार प्रांगणामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। टुडे आय फील व्हेरी प्रिव्हिलेज अँड ऑनर टू स्टँड हिअर इन फ्रंट ऑफ यू ऑल, एक्नॉलेज द अचीवमेंट ऑफ ब्रिलियंट स्टुडंट हू हॅव मेड बेथ देअर इन्स्टिट्यूट अँड पेरेंट्स प्राऊड। इट्स माय ग्रेट इस्टेम टू इंट्रोड्यूस टुडे चीफ गेस्ट मिस्टर सुजायत खान सर, हू इज वर्किंग एज प्रिन्सिपल डिरेक्टर ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूट टूल डिझाईन हैदराबाद। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय ॲडव्होकेट विनोद तिवारी सर, मेंबर लॉ महाराष्ट्र,
Water Resources Regulatory Authority. Next is Dr. S.T. Maitre sir, Scientific Officer, Baba Atomic Research Central, Mumbai. Mananiya Dr. Sushil Shenge sir, Indian Revenue Services, IRS, Assistant Commissioner, Income Tax Department. Next is E. Vishwanath sir, ADRM, Central South Railway, Nanded Division. आणि काही क्षणामध्येच आपल्यामध्ये येणार आहेत दीपा देशमुख मॅडम, लोकप्रिय लेखिका. लोकप्रिय लेखिका माननीय दीपा देशमुख यांचं या मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. उत्कृष्ट लेखिका, महाराष्ट्र राज्य, सध्या पुणे येथे वास्तव्य, माननीय दीपा देशमुख मॅडम. Our next honorable guest is Dr. Tushar Rathod, Associate Professor of KEM Mumbai. या सर्व मान्यवर महोदयांचं पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. आणि अतिथी देवो भव हे सर्व मान्यवर आपल्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे आपलं आद्य कर्तव्य बनतं की आपण त्यांचं सत्कार करावा. पण सत्काराची प्रथा शाल, श्रीफळ, हार, तुरे, ग्रामीण पॉलिटेक्निक, ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ही प्रथा बाजूला ठेवून आपण या ठिकाणी सर्वांचा सत्कार करणार आहोत एक पुष्प आणि एक छानसं पुस्तक देऊन. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शुजायत खान सर यांच्या स्वागतासाठी आमंत्रित करतो ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष इंजिनियर संजय पवार सर. Dr. Vijay Pawar sir, principal of Gramin College of Engineering, to please felicitate advocate Vinod Tiwari sir. डॉक्टर एस टी मेहत्रे सर यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो इंजिनियर शरद चालिकवार सर. आय रिक्वेस्ट संजय देवगावकर सर, प्रिन्सिपल ऑफ ग्रामीण पॉलिटेक्निक, to please felicitate Dr. Sushil Shenge sir. ग्रामीण विज्ञान व्यावसायिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद कुलकर्णी सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी ई विश्वनाथ सर यांचं या ठिकाणी पुष्प आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. रिक्वेस्ट एस मुळे मॅम टू प्लीज फॅलिसिटेट दीपा देशमुख मॅम. मराठी विज्ञान परिषदेचे सहकार्यवाहक डॉक्टर शंभूनाथ काळेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी केईएम मुंबई या ठिकाणी आलेले असोसिएट प्रोफेसर माननीय डॉक्टर तुषार राठोड सर यांचं पुष्प आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. आपल्या टाळ्या इथपर्यंत ऐकायला नाही आल्यात. सर्वांचं सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मूव्हिंग टुवर्ड्स अवर नेक्स्ट प्रोग्राम, आय वुड फर्स्ट लाईक टू इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ दिस प्रोग्राम. दिस प्रोग्राम इज हेल्प टू रिकॉग्नाइज द यंग टॅलेंट हू हॅव मेड अन इमेज कॉन्ट्रीब्युशन टू देअर इन्स्टिट्यूट अँड सोसायटी. अवॉर्ड्स आर द वे टू इन्करेज द गुड बिहेवियर अँड इन्कल्केट द कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट्स ऑफ द स्टुडंट.
This is the reason why our institute is organizing Shivramji Pawar and Shakuntalaji Chalikwa Technical Excellence Awards since last 5 years. हे सहावं वर्ष आहे तंत्रशिक्षण प्रावीण्य पुरस्कार आपण प्रदान करत असतोत. या कार्यक्रमाची रीतसर सुरुवात प्रास्ताविक करण्यासाठी मी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर विजय पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. Honorable dignitaries on dais, I welcome all the dignitaries from bottom of my heart. Honorable Sujayat Khan Saab is chairman of today's function. He is project director for Center of National Institute of Tool Design, Hyderabad. Mujhe saab ka वेलकम करने में बहुत खुशी होती है. ही रीच डेट 9:15 मॉर्निंग. ही स्टार्टेड डेट 4:30 टू मीट यू पीपल्स. आई एम रियली थैंकफुल टू यू सर फॉर टेकिंग सो पेन एंड टू गाइड आवर स्टूडेंट्स. थैंक यू वेरी मच खान साहब. द नेक्स्ट गेस्ट ऑफ ऑनर टूडेज इनॉग्रेटर ऑनरेबल तिवारी साहेब जो महाराष्ट्र के है, मुंबई से आए हैं. वाटर रिसोर्सेज अथॉरिटी के वो लॉ मेंबर हैं और मुझे पता चला है कि अभी जब डिस्कशन कर रहे थे द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एक बिल पास कर रही है पैरामेडिकल साइंसेस के लिए जो कि हमारे डीएमएलटी स्टूडेंट्स के लिए बहुत उपयुक्त है. और मैं कुछ ज़्यादा बात नहीं करना है सर. वो डीएमएलटी का जो रेगुलेशन आ रहा है उसके बारे में आपसे बात करें, आपको गाइड करें, ऐसी मैं मेरी तरफ से उनको रिक्वेस्ट करता हूं. तिवारी साहब यहां पर हमारी रिक्वेस्ट एक्सेप्ट करके आए हैं. उन्होंने हमको पूरा कल का दिन दिया है. आज भी वो दोपहर 2 बजे तक हमारे साथ हैं. मैं उनका तहे दिल से प्रोग्राम में स्वागत करता हूँ. भाभा एटम्स रिसर्च सेंटर इज़ अ ग्रेट इंस्टीट्यूशन वर्किंग फॉर social and society also in the science. Baba Atomic Research Center is pride for anybody amongst us. And Dr. S.T. Mehetre is scientific officer from this renowned institution. I welcome Honorable S.T. Mehetre sir. Indian Revenue Services Tarun Talabdar Adhikari डॉक्टर सुनील शेंडगे सरांचे मी मनपूर्वक या संस्थेच्या प्रांगणात स्वागत करतो. ते सुद्धा MD आहेत, डॉक्टर आहेत, त्याच्यानंतर त्यांनी रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये ते सेवा बजावत आहेत. हमारे मित्र ई विश्वनाथ साहब जो ॲडिशनल DRM है नांदेड में ही रहते हैं. मैं भी उन तहे दिल से उनका इस मंच पर स्वागत करता हूँ. दीपा देशमुख मॅडम ज्या विज्ञान लेखिका आहेत त्या पुण्यावरनं आपल्याशी आपल्याला संबोधित करण्यासाठी आलेल्या आहेत. मी त्यांचंही या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो. माय सन इन लॉ डॉक्टर तुषार राठोड ही इज गोल्ड मेडलिस्ट अँड ऑर्थोपेडिक सर्जन वर्किंग इन KEM एज असोसिएट प्रोफेसर. आय वेलकम यू. इन सभी का इस संस्था में तहे दिल से स्वागत करता हूँ. और ये सब हस्तियों के लिए एक छोटा सा शेर. पसीने की स्याही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. पसीने की स्याही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं इन जैसी मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. इफ वी लुक एट दिस पर्सनैलिटीज आई एम श्योर ऑल ऑफ अस विल गेट इंस्पायर्ड विल मोटिवेटेड. सो आई इन्वाइटेड ऑल द पर्सनैलिटीज टू गाइड यू पीपल्स एंड शेयर देयर थॉट्स with you. I am thankful to one and all guests who have accepted our invitation and came over here. जिनके लिए इस समारोह का आयोजन किया है, जिन्होंने महाराष्ट्र राज्य में अपनी शाखाओं में महारत हासिल की है, इन सभी छात्राओं का मैं ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडल की ओर से स्वागत करता हूँ. मान्यवर जी, ये सब छात्र 2017 के एग्जाम में महाराष्ट्र में अपने अपने ब्रांच में टॉप किए हैं.
इनकी लगन, इनकी मेहनत और पढ़ाई करने का तरीका हमारे स्टूडेंट्स को भी समझ में आए, इनको भी सीखने मिले, इसी शुद्ध हेतु हमने इन्हें सम्मान पूर्वक यहाँ बुलाया है। एंड आई एम कॉन्फिडेंट माय स्टूडेंट्स विल बी इंस्पायर्ड बाय दीज मेरिटियस स्टूडेंट्स ऑफ महाराष्ट्र। दे गॉट बिग सक्सेस इन 2017 एंड होप दे विल गेट मोर सक्सेस इन देयर फ्यूचर। इन छात्रों को देख के आपको सीखना ये है, इस शेर के द्वारे मैं आपको बोलना चाहता हूँ, अरे परिंदे जमी पर बैठकर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है, लहरों की फितरत तो सिर्फ शोर मचाने की है, मंजिल उसी को मिलती है जो नज़रों से तूफान देखता है, जो नज़रों से तूफान देखता है। और ये सभी छात्र इस तूफानों का सामना करके आज जो बुलंदी उन्होंने हासिल की है, मैं उनको हार्दिक बधाई देता हूँ। आई एम स्टैंडिंग हेयर इन फ्रंट ऑफ यू फॉर इंट्रोड्यूसिंग माई इंस्टीट्यूशंस। सर, दीज आर द स्टूडेंट्स ऑफ ग्रामीण साइंस कॉलेज वेयर वी रन यूजी एंड पीजी प्रोग्राम्स, यूजी इन बायोकेमिस्ट्री, फूड साइंस एंड होटल मैनेजमेंट, पीजी ऑल्सो वी आर रनिंग इन बायोकेमिस्ट्री। वी आर रनिंग 7 डिप्लोमा कोर्सेस एट डिप्लोमा लेवल इन ग्रामीण पॉलिटेक्निक, मैकेनिकल, सिविल, इलेक्ट्रिकल, दीज आर द कोर्सेज, बट सम डाइवर्सिफाइड कोर्सेज वी आर रनिंग सच एज मेडिकल लैब टेक्नोलॉजी, एज ऑनरेबल इनॉग्रेटर सर इज मोर इंटरेस्टेड। ऑल्सो वी आर रनिंग पी जी डी एम एल टी, वी आर रनिंग स्टेनोग्राफी एंड सेक्रेटरियल प्रैक्टिस, वी आर रनिंग ऑपरेशन थिएटर टेक्नीशियन कोर्सेज इन आवर ग्रामीण पॉलिटेक्निक हैविंग इनटेक ऑफ 810। वी आर ऑल्सो रनिंग इंजीनियरिंग कॉलेज with intake of 300 including civil, mechanical, electrical, computer and one specified course mechanical automotive which is unique in Maharashtra, only we are running this course in Maharashtra. If I summarize, Gramin world is not an institution, it has become a culture now, and we purposely developed a primary school culture in our institution. Students are following 80% minimum attendance to appear for examination, 100% curriculum is being completed 1 month prior to examinations, 2 practice tests, weekly test, and we are giving more emphasis on skill development. These are some specialties of Gramin. I feel proud that Gramin students, Gramin polytechnic students have bagged many prizes in competitions held last year. They brought 46 medals in sports, 46 medals out of 74, out of total 74 is a matter of pride to us. Students bagged second prize in MSBT state level project competitions, they bagged prize in DPEX, they got prize in seminar. Aisa ek bhi competition nahi hai jahan par Gramin college ke student ne prize hasil nahi kiya ho. I am thankful to my devoted faculties working hard for developing students and my energetic and obedient students for giving their best to flourish Gramin Polytechnic. My students are not only technically sound, they are far far ahead in all activities including social. Main jab social activities ki baat karta hu to hamare students ne jo is 10 tarikh ko they have contributed lot in साई प्रसाद संगठन के साथ मिलके, मैं अतिथिगण को बताना चाहता हूँ, विनम्रता से बताना चाहता हूँ कि सर हमारे स्टूडेंट्स ने वहाँ पर हर काम किया है, जो काम झाड़ू मारने का हो, साफ सफाई का हो, पानी सप्लाई करने का हो या खाना खिलाने का हो, एंड इट इज़ रियली अप्रिशिएटेड बाय ऑल नांदेड़ियंस। हर तरफ इन छात्रों की तारीफ हो रही है कि ये इतने डिसिप्लिन, इतने अच्छे और इतना सोशल, जिनको रिस्पॉन्सिबिलिटीज का पता है, ऐसे स्टूडेंट्स सिर्फ ग्रामीण के हो सकते हैं। आई एम थैंकफुल टू माय स्टूडेंट्स, मुझे इन पर फक्र है, गर्व है, और इनको बोलना चाहूँगा, कोई आपसे, कोई आपके अच्छे कार्य पर अगर संदेह करता है तो उनको करने दे, क्योंकि शक सोने की शुद्धता पर नहीं किया जाता, सिर्फ कोयले की कालिख पर शक किया जाता है। आप सिर्फ भलाई करते रहे, भले बहते पानी की तरह बुराई खुद ब खुद चली जाएगी कचरे की तरह।
मैं आदर मी आदरणीय मंडळ मंचास नम्रपणे सांगू इच्छितो की सर ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आम्ही या शैक्षणिक वर्षापासून चालू केले 17-18 पासून अनेक अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होत असताना आम्ही उलट्या दिशेने पोहतोय पण आम्हाला विश्वास आहे आमच्या क्वालिटीवरती आमच्या ट्रेनिंग क्वालिटी ट्रेनिंगवरती आणि ग्रामीण तंत्रज्ञान जसं आज आम्ही शिखरावरती पाहतोय तसंच ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग देखील शिखरावरती असेल असा मला विश्वास आहे ह्याचं एक अजून एक कारण आहे की आम्ही या इंजिनिअरिंग कॉलेजचा अभ्यासक्रम स्वतः तयार केला आहे आणि बरेच लोक बरेच संस्था आय आय टी बेस्ड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेस्ड अभ्यासक्रम तयार करत आहेत आम्ही आय टी आय बेस्ड अभ्यासक्रम तयार केला आहे आय टी आय बेस्ड अभ्यासक्रमात अगदी छोट्या क्षुल्लक बाबीचा समावेश आम्ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी केला आहे आणि अद्ययावत तंत्रज्ञान त्यांना कसं मिळेल असा अभ्यासक्रम आम्ही विद्यापीठाकडे सादर केला आहे मला माहिती आहे की कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इवन आय आय टीमध्ये सुद्धा कोणत्याही विषयाला 8 ते 10 प्रॅक्टिकल्सच्या वर प्रॅक्टिकल्स नसतात आम्ही जो अभ्यासक्रम सबमिट केला आहे तर प्रत्येक विषयात किमान 20 ते 24 प्रॅक्टिकल्स आहेत आणि बरेचसे प्रॅक्टिकल्स हे विद्यार्थ्यांनी स्वतः करावेतच असेच केलेत जसं की चालीकर साहेब सहमत होतील की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आम्हाला डिझाईन आहे स्ट्राफ डिझाईन आहे 1 वे आणि 2 वे आम्ही ह्या अभ्यासक्रमामध्ये 1 वे आणि 2 वे स्लॅब विद्यार्थ्यांनी डिझाईन करायचंच आहे पण ते फक्त स्लॅब कागदावरती डिझाईन नाही करायचं त्या विद्यार्थ्यांनी स्वतः सेंटरिंग ठोकायची त्याच्यावरती गजाळी आथरायची आणि स्लॅब टाकायचा आहे स्लॅब काय 10 ब्रासचा नाही टाकायचा 2 स्क्वेअर मीटर किंवा 4 स्क्वेअर मीटरचा स्लॅब ग्रुपनी टाकायचा छोट्या छोट्या कन्सेप्ट ह्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत असाच अभ्यासक्रम आम्ही तयार केला आहे आणि नंतर जे ॲडव्हान्स नॉलेज आहे जसं की ऑटो कॉलिमीटर आहे किंवा टोटल स्टेशन आहे रिमोट सेन्सिंग आहे जी आय एस आहे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आहे ह्या सर्व विषयांचा ज्ञान या विद्यार्थ्याला मिळावं हे विद्यार्थी नोकरी मागणारे होऊ नयेत यांना नोकऱ्या देणारे तयार होतील किंवा अनेक कंपन्यात या विद्यार्थ्यांना मागणी असेल असाच अभ्यासक्रम आम्ही तयार केला आहे आणि इतर शाखांचे अभ्यासक्रम असेच तयार केलेत मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की आम्ही ऑटोमोटिव्हशी ARAI ही जी एकमेव संस्था पुण्यात आहे त्याच्याशी आम्ही कोलॅबरेट होतोय आय वुड लाईक टू स्टेट दॅट टू ऑनरेबल सुजात खान साहब हम लास्ट 2 इयर मे 500 स्टुडंट्स को कॅम्पस प्लेसमेंट दिए आय रिअली this is recession period and then also we could give placement for more than 500 students because my students are technically sound they are obedient they are punctual and they know how to respect the elders others many national and multinational companies are coming to us because of the work culture of this institution and they are much satisfied with the alumni they are having we have achieved this we are not lagging in any of the field today and assures we will be working with the same tempo same confidence in future also I am thankful to the dignitaries on dais all the meritorious students one and all present here I conclude with a marathi poem unchina vadte apli vatun heva unchite apli vatun heva श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा दुपटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले तोच गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी ज्याने स्वतःला जिंकणे एवढेच लक्षात ठेवा धन्यवाद जय भारत जय भारत थँक्यू सर युअर वर्ड्स आर रिअली इन्स्पायर्ड अस अ लॉट You have taught us a very big things in a very simple way. What we get from your speech is, don't wish it was easier, wish you were better. Don't wish for less problems, wish for more skills. Don't wish for less challenges, wish for more wisdom. Zindagi bahut kuch sikhati hai, kabhi hasati hai, kabhi rulati hai. पर जो हर हाल में खुश रहता है जिंदगी उसी के आगे सर झुकाती है उसी के आगे सर झुकाती है धन्यवाद सर आपने स्टूडेंट्स को हमेशा ही मार्गदर्शन किया है और आज भी इतना बढ़िया मार्गदर्शन था कि जो आपने सेंटेंस लास्ट में कहा था जय भारत क्या है ये जय भारत
जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तर नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग आणि बाकी आपापल्या जातीप्रमाणे आपापल्या धर्माप्रमाणे अभिवादन करत असतो, एकमेकांना हस्तांदोलन करून काहीतरी शुभेच्छा देत असतो आणि जेव्हा मिलिटरीमध्ये किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण पाहतो तेव्हा ते एकमेकांना भेटल्यानंतर ऑफिसर्स असोल किंवा कलीग असोल एकमेकांना जय हिंद संबोधतात आणि जेव्हा आम्ही असं पाहिलं की जय हिंद संबोधतात तर मग आपण का नाही आणि तोच विचार डॉक्टर विजय पवार सर यांच्या मनामध्ये आला आणि त्याने तो प्रस्ताव कॉलेजमध्ये मांडला. एक टीम सरांनी तयार केली, सर्व संस्थेचे प्राचार्य आणि सिनियर स्टाफ यांच्याशी चर्चा केली आणि मग विद्यार्थ्यांकडनं प्रस्ताव मागितले की आपणही विद्यार्थी एकमेकांना बोलत असताना देशप्रेम जोपासावं, ज्यामध्ये कुठलीही जात, कुठलाही धर्म, कुठलाही पंथ नसेल असा शब्द घ्यावा आणि मग विद्यार्थ्यांकडनं प्रस्ताव मागितले आणि त्यामध्ये जय भारत हा शब्द प्रयोग आम्ही निवडला आणि 26 जानेवारी 2018 पासून तो आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही आता सर्वजण कॅम्पसमध्ये असो, कॅम्पसच्या बाहेर असो, ग्रामीण परिवारातील सर्व विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी, आजी माजी स्टाफ, सर्व एकमेकांना भेटल्यानंतर जय भारत या नावानेच, या शब्दानेच सुरुवात करतो, संबोधन करतो. जय भारत. आवर नेक्स्ट ऑनरेबल गेस्ट इज डॉक्टर तुषार राठोड. सर इज गोल्ड मेडलिस्ट इन MS ऑर्थोपेडिक्स. He is working as an associate professor in Department of Orthopedics, which is the largest department in India. He has a strong interest in research and teaching. I welcome you, sir, for today's program. Dr. Tushar Rathod, sir, associate professor, KEM Mumbai. या ठिकाणी ते कार्यरत आहेत. अनेक वेळेस त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेला आहे आणि आजही सकाळी ते कॅम्पसमध्ये आले आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन स्टुडंट्सला त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यासाठी संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. इसके पश्चात ई विश्वनाथ सर, नाव त्यांचं बी विश्वनाथ इरय्या असं आहे, ज्यांचं स्ट्रीम सिव्हिल इंजिनिअरिंग आणि जे सध्या कार्यरत आहेत ADRM म्हणून नांदेड डिव्हिजन, साऊथ सेंट्रल रेल्वे नांदेड डिव्हिजन, ADRM ई विश्वनाथ सर. सध्या सर्वांना माहिती आहे आज सकाळी जे मेरिटोरियस स्टुडंट्स नांदेडमध्ये येत होते ते मुंबईवरनं येत असताना नंदीग्राम ट्रेनने येत होते आणि नंदीग्राम ट्रेन थोडीशी उशिरा आली, पण त्या उशिरा येण्यामागचं एक कारण आहे, नांदेड ते परभणी हा जो ट्रॅक आहे हे डबल ट्रॅक तयार होत आहे, येणारे आणि जाणारे, जेव्हा ज्यासाठी आपण क्रॉसिंगसाठी थांबतो, भविष्यामध्ये हे क्रॉसिंगचे प्रकार बंद व्हावेत आणि येणं जाणं सुरळीतपणे नियमितपणे व्हावं यासाठी लिडिंग रोल करणारे बी विश्वनाथ इरय्या सर, मी सन्मानपूर्वक त्यांना या ठिकाणी पाचारण करतो आणि या ठिकाणी आम्हा सर्वांना गायडन्स द्यावं अशी विनंती करतो. बी विश्वनाथ इरय्या सर, प्लीज गाईडस ऑन दिस ऑकेजन. Honorable Chairperson of the function, Sri Shujayat Khan, Principal Director, CITD, Hyderabad, Inaugurator of the function, Advocate Sri Vinod Tiwariji, other dignitaries, Dr. S.T. Mehetre, Dr. Sushil Chenge, Srimati Deepa Deshmukh, Dr. Tushar Rathod, today's invitee, Dr. V.S. Pawar, Principal, Engineer Sanjay Pawar, President Gramin Section Prasarak Mandal, all faculties of the college and staff, most importantly students of Gramin Polytechnic and Engineering College, and ladies and gentlemen, firstly I am honored to be as one of the chief guests of Sri Ramji Pawar Technical Excellence Award function. I learned that Gramin Section Prasarak Prasarak Mandal has many branches across Maharashtra and educating thousands of students for technical and educational excellence. I congratulate the college for being one of the best in Maharashtra. As a token of respect, I would like to bow myself to all gurus and teachers. Because of them we are here and I could reach to my desired position. I came from remote village and my parents are also not much educated, and I should thought I would become clerk when I was young, but while studying in college
I got to know about All India Services and got inspired by my teachers and my seniors who guided me to pursue my dreams. I worked very hard at right time and became IRSC officer at very, very young age. The secrets of success were three things: hard work, and third is also hard work. Same principle I have applied my younger brother, and I made him like me. He is also an IRSC officer and is working in same railway. And I continued my same hard working and same principles to my sons also. And my dream, always I used to dream when I was, basically I dreamed for the IAS, but I could not get through. But I dreamed at least my son shall study in one of the premium college of engineering in India. And I could achieve, one of my son is studying in IIT Mumbai CSE. So the reason actually I am telling is basically no intelligence and all, basic hard work. Whosoever works hard, who can excel to any point. That's what I proved and I am proving also. Today, our population is more than 1.2 billion. And by 2030, it will be more than 1.5 billion. Out of the world population of 8.32 billion. We all know that we are youth-rich country in the world. By 2030, our youth population will be almost 90 crores, 60% of the total population, and that youth means below 30 years. Our teachers and parents shall play a major role in shaping their skills to face the world. My message to students is to work hard and achieve your desired goal. In our tradition, we worship Goddess Lakshmi for wealth and Goddess Saraswati for Vidya. Remember, Goddess Saraswati always carries Goddess Lakshmi. There is no surety of carrying Goddess Saraswati by Goddess Lakshmi. We cannot buy the education. If you could pursue Saraswati, you will get wealth also. I would like to remind you that we are the most comfortable generation ever lived on this planet of the earth due to the technological advancement, but not the happiest generation due to present day's pressure, stress, and improper organization of our inner happiness. So please take care of your health, organize yourself. Without good health, there is no purpose of having any wealth, even anything. I wish you all the students very great success for the future, and also wish Grameen Engineering College a great success. I would like to end with small quotation. Success is in the big things. Happiness is in the small things. Meditation is in nothing. And God is in everything. Wish you all the best. Thank you very much. Your thought simply implies that if you desire to blossom like a rose, you have to learn art to adjusting with the thorns. Thank you, sir. अपने speech में आपने बताया था कि HW, लेकिन हमारे students करते HW, दोनों में फर्क था. आप बता रहे थे hard work और हमारे students करते homework. जो homework है, उसे hard work करना है, consistency रखना है, regularity रखना है, और तभी जाकर हम मेरिटोरियस बन सकते हैं. ये जो आपने छोटा सा लेकिन महत्वपूर्ण संदेश हम स्टूडेंट्स को दिया है, उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया. त्यानंतर आपल्यामध्ये एक लेखिका आहेत आणि त्या लेखिका माननीय दीपा देशमुख मॅडम आहेत. लेखिका म्हटल्यानंतर लिखाण अर्थातच आणि खूप सारं लिखाण पुस्तकी रूपात. पुण्यामध्ये सध्या वास्तव्य करतात आणि खूप सारं मराठीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे. विद्यापीठामध्ये शिकत असताना पहिला क्रमांक त्यांनी सुद्धा मिळवला होता आणि म्हणून आवर्जून आपण त्यांना बोलवलं की महाराष्ट्रातून पहिला विद्यार्थी आहे तर त्यांचा सत्कार विद्यापीठातून पहिला असणाऱ्या कॅन्डिडेटकडून असायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण दीपा देशमुख मॅडम यांना या ठिकाणी पाचारण केलं. अनेक पुस्तकं लिहिलेत आणि त्यांचं जर पुस्तकं वाचत बसलो तर दिवस, महिने, वर्ष संपून जातील, पण त्यांचं लिखाण संपणार नाहीये. अशा प्रभावी व्यक्तिमत्वास मी या ठिकाणी आमंत्रित करतो, पाचारण करतो माननीय दीपा देशमुख मॅडम की त्यांनी या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. माननीय दीपा देशमुख मॅडम. व्यासपीठावरचे मान्यवर आणि समोर बसलेले तुम्ही सगळे मान्यवर, सुरुवातीलाच मला इथे बोलायची संधी दिली, नांदेडला यायला मिळालं,
त्याबद्दल मी महाविद्यालयाचे आणि तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. सुरुवातीलाच स्टीफन हॉकिंग यांना विनम्र अभिवादन करून मी अगदी थोडक्यात बोलणार आहे. पण स्टीफन हॉकिंग या माणसाचा अभिमान आणि कौतुक या गोष्टीसाठी वाटतं मला की त्यांना मोटर न्यूरॉन नावाचा जो विकार झाला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं तू फक्त 2 वर्ष जगशील आणि ते वयाच्या 23व्या वर्षी, त्यानंतर हा माणूस 76 वर्ष जगतो आणि ते सुद्धा एक एक अवयव निकामी झालेला आहे, फक्त मेंदू जिवंत आहे अशा अवस्थेत संशोधन करतो की ज्याचा जगाला उपयोग होतोय फार मोठा. तर अशा स्टीफन हॉकिंगला आपण विनम्र अभिवादन करू ज्यांची तुलना आईन्स्टाईन बरोबर केली गेलेली आहे. आणि योगायोगाचा भाग असा की आईन्स्टाईनचा जो जन्मदिवस आहे त्याच दिवशी स्टीफन हॉकिंगचा मृत्यूदिन झाला, त्यामुळे तो एक वेगळा योगायोग आहे. यानंतर मी सी व्ही रामन यांच्याबद्दल 1-2 मिनिट बोलते, कारण आपल्या इथे त्यांचं सेंटर सुरू झालं किंवा होत आहे असं मला कळालं. आणि सी व्ही रामन हे नोबेल विज्ञानातलं नोबेल पारितोषिक मिळवलेले भारतातले पहिले वैज्ञानिक असं म्हणता येईल. आपल्यासाठी ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि 2 जगात वैज्ञानिक होऊन गेले की ज्यांना आपल्याला नोबेल मिळणार आहे याची आधीच खात्री होती. पहिला आहे आईन्स्टाईन. आईन्स्टाईनला आधीच माहिती होतं की आपल्याला नोबेल मिळणारच आहे. तसंच सी व्ही रामन यांना पण माहीत होतं, कारण एकदा बोलताना ते म्हणाले होते एस एन बोस नावाचे वैज्ञानिक आणि सी व्ही रामन कलकत्त्याला हुगळी नदीच्या तिथे गप्पा मारत होते, त्यावेळेस ते म्हणाले एस एन बोस की तुला नोबेल मिळायला काहीच हरकत नाही आहे. आणि नोबेल हे अतिशय गुप्ततेने निकाल लावला जातो त्याचा. भारतातून त्यावेळेस विमानं वगैरे नव्हती, स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता आणि जायचं बोटीनं आता 1 महिन्यापेक्षा जास्त काळ लागत होता. आणि सी व्ही रामननी त्यांची जी पत्नी होती लोकसुंदरी आणि त्यांचं स्वतःचं तिकीट 2 महिने आधीच काढून ठेवलेलं होतं, हा केवढा विश्वास होता बघा. तर अशा सी व्ही रामन यांनाही आपण विनम्र अभिवादन करू. मी तुम्हाला अगदी 2 छोटेसे किस्से सांगणार आहे. एक म्हणजे जगदीशचंद्र बोस यांचा. आपण सगळेजण लहान लहान गावातून इथे आलेलं असाल, कॉलेजचं नाव पण ग्रामीण महाविद्यालय आहे, तर आपल्या मनात एक न्यूनगंड असतो, तो भाषेचा एक असतो की इंग्रजी चांगलं नाही, आपल्याला फडाफड अगदी पुण्या मुंबईतल्या मुलांसारखं बोलता येत नाही आहे. तर हा न्यूनगंड काढून टाका. इव्हन अगदी कॉन्व्हेंट मुलांसारखं आपण शिकत नाही आहोत हा सुद्धा न्यूनगंड काढून टाका. जगदीशचंद्र बोस यांच्या वडिलांचं अधिकारी होते ते इंग्रजांच्या काळात, पण ते म्हणाले शिक्षण हे स्थानिक भाषेत आपल्या मातृभाषेतूनच व्हायला पाहिजे. आणि त्यांनी म्हणजे त्यांना सुविधा असताना पण जगदीशचंद्र बोसांना साध्या शाळेत घातलं होतं जिथे सगळी कष्टकऱ्यांची मुलं होती. त्याचा फायदा असा झाला की जगदीशचंद्र बोस यांना झाडा फुलांची आवड लागली, त्यांना पोहण्याची नदीमध्ये आवड लागली, कारण मित्र सगळे असेच होते मुक्तपणे फिरणारे आणि कुतूहल असणारे. आणि त्यामुळेच मला वाटतं की ते वैज्ञानिक होऊ शकले. त्यांची गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की त्यांनी काय शोध लावला की वनस्पती सजीव असतात. आणि त्यावेळेस वनस्पती सजीव असतात आणि माणसाचं वर जसे परिणाम होतात, विषाचे होतात, मद्य पिला तर होतात, तसेच परिणाम वनस्पतींवर पण होतात असं त्यांनी म्हटल्यावर सगळीकडे एकच गोंधळ उडाला. आणि परदेशातले जे वैज्ञानिक होते ते म्हणाले हा लबाड माणूस आहे, असं कुठे शक्य आहे का. आणि त्यांनी मग त्यांना चॅलेंज दिलं, आव्हान दिलं की तुम्ही आमच्यासमोर हे सिद्ध करून दाखवा. विचार करा मित्रांनो की त्यावेळेस आपल्या भारतात धड प्रयोगशाळा नव्हत्या, कुठले वैज्ञानिक साधन सामग्री नव्हती, अशा वेळेस ते इथे काहीच नाही आहे, मी काहीच करू शकत नाही असं म्हणाले नाहीत. तर त्यांनी स्वतः ते साधनं बनवली होती, यंत्र बनवली होती आहे त्या साधन सामग्रीत. आणि मग त्यांनी ते आव्हान स्वीकारलं, ते म्हणाले मी सिद्ध करून दाखवतो. आणि आव्हान स्वीकारण्यामागे त्यांचा विज्ञानावर खूप मोठा विश्वास होता. ठरलेल्या वेळेस सगळे वैज्ञानिक गावातली गर्दी म्हणजे तुम्ही जेवढे आहात त्याच्या 10 पटीनं लोक जमा झाले. आणि मग जगदीशचंद्र बोसांनी एका कुंडीत ते रोपटं आणलेलं होतं आणि ऑप्टिक लिव्हर नावाचं जे यंत्र केलं होतं छोटंसं ते त्या वनस्पतीला जोडलं होतं की ज्याच्यावर तो परिणाम मोजता येणार होता. त्या वैज्ञानिकांनी आलेल्या परदेशी वैज्ञानिकांनी सांगितलं की आम्ही तुम्ही काही ते विष वगैरे त्या वनस्पतीला द्यायचं नाही, आम्ही बरोबर घेऊन येऊ, आमचा तुमच्यावर विश्वास नाही. जगदीशचंद्र बोस म्हणाले ठीक आहे,
आणि ते विष जे पुढी आणली होती त्या वैज्ञानिकांनी ती घेतली, ती त्या वनस्पतीवर शिंपडली, शेकडो हजारो लोक बघतायत आता ती वनस्पती मान टाकून देईल म्हणजे ते रोपटं सुकून जाईल, पण 10-15 अर्धा तास झाला जवळपास, पण त्या वनस्पतीवर काहीही परिणाम झाला नाही, ती तशीच टवटवीत होती आणि मग ते हसायला लागितले, बघा हा कसा लबाड माणूस आहे. त्याचबरोबर सगळे लोक त्यांनाही म्हणजे कोलीतच मिळालं, सगळेच जण टिंगल करायला लागले, त्यांना अगदी दगडं फेकून मारले नाही नशीब, पण असेच जगदीशचंद्र बोस शांत होते आणि ते म्हणाले की विषाची पूड जी होती त्यात निम्मं विष अजून शिल्लक होतं. ते म्हणाले ज्या अर्थी या वनस्पतीवर परिणाम नाही झाला त्या अर्थी माणसावर पण होणार नाही, कदाचित यात विष नसेलच आणि ही राहिलेली पूड मी घेऊन टाकतो, विष असेल तर मी मरेन. त्यांनी ती अर्धी पूड घेऊन टाकली आणि लोक घाबरले की आपल्या कुठल्या तरी हट्टासाठी आता हा माणूस नाहक मरणार, आणि गंमत अशी की त्यांच्यावर कुठलाच परिणाम नाही झाला, फक्त त्यांची काय म्हणायचं ते पराभव करायचा, टिंगल करायची या उद्देशाने त्या वैज्ञानिकांनी साखरेची भुकटी त्याच्यात आणलेली होती. आणि पुढे कालांतरानं हे सिद्धच झालं आणि जगाच्या लेवलवर म्हणजे स्तरावर जगदीशचंद्र बोसांचं नाव हे खूप आदरानं घेतलं गेलं. म्हणजे आज आपण मार्कोनीला जे रेडिओबद्दल शोधाबद्दल मानतो तो खरा शोध हा जगदीशचंद्र बोस यांनी लावलेला आहे, पण पेटंट त्यांनी घेतल्यामुळे त्यांचं नाव फक्त ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियामध्ये तुम्ही वाचू शकता, त्याचं क्रेडिट त्यांना देण्यात आलं आहे, पण जगाच्या पातळीवर नाव मात्र आपण मार्कोनीचं वाचतो. असे अनेक शोध त्यांनी लावले आहेत. याच्यातनं मला एवढंच सांगायचं आहे की स्थानिक भाषेतून शिक्षण घेणं हा काही कमीपणा नाही आहे, किंवा चिकाटीनं पुढे जाणं, कुठल्याही गोष्टीनं नाउमेद न होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जशी जगदीशचंद्र बोसांची तशीच विश्वेश्वरय्यांची. विश्वेश्वरय्यांबद्दल मी यासाठी सांगेन की आपण त्यांच्या नावानं इंजिनियर्स डे साजरा करतो आणि त्यांच्या पलीकडे आपल्याला त्यांच्याविषयी खूप काही माहिती नाही आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे आम्ही जेव्हा लिहिली पुस्तकं तेव्हा रिचर्ड फाईनमन हा मला आईन्स्टाईन नंतर आवडलेला सगळ्यात मोठा वैज्ञानिक होता, पण जेव्हा मी विश्वेश्वरय्यांबद्दल वाचलं तेव्हा असं लक्षात आलं अरे हा माणूस तर फारच ग्रेट आहे. याचं कारण विश्वेश्वरय्यांना शिक्षण क्षेत्रात जे काम केलं त्यांनी भारतात ते कुठल्याही दुसऱ्या माणसाने केलं नसेल. हजारोच्या वर वसतिगृह, हजारो शिक्षण संस्था, हजारोच्या वर म्हणजे त्यांनी जे केलं आहे ना डोळे आपले दिपून जातील ते सगळं बघितलं तर. त्यांनी शेतीमध्ये खूप मोठं काम केलं आहे, त्यांनी उद्योगात काम केलेलं आहे, भारतभरातले पाण्याचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. आणि हा माणूस जो आहे विश्वेश्वरय्या यांनी अगदी वयाच्या 102 वर्षापर्यंत सतत काम करत राहिलेले आहेत. त्यांचे जेवढे ग्रंथ आहेत जागतिक स्तरावर म्हणजे अगदी लहानपणी आपण ज्या चिकटवयावया करतो आपल्याला आवडतात गोष्टी चिटकवून ठेवतो ते संग्रहसुद्धा त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. तर तुम्ही त्यांचं चरित्र आम्ही जे लिहिलं आहे जिनियस त्यात जरूर वाचा, कारण तुम्ही इंजिनिअरिंगला शिकता आहात. त्यांचा एक अगदी छोटा किस्सा येतो म्हणजे वयाच्या 84-85व्या वर्षी विश्वेश्वरय्या एक कामाची पाहणी करायला गेले होते आणि ते म्हणाले की काय बिघाड आहे यंत्रात, तर त्या इंजिनियर्सनी सांगितलं की ते यंत्र वरती आहे आणि जवळपास 45 फूट म्हणजे जी शिडी होती लोखंडी आणि वरती ते यंत्र होतं. आणि इंजिनियर म्हणाले की तिथे जाणं शक्य नाही आहे, आम्ही नंतर बघून कळवतो. विश्वेश्वरय्या म्हणाले कशासाठी थांबायचं, आणि ती लोखंडी शिडी जी होती त्याच्यावरनं वयाच्या 85व्या वर्षी तुरु तुरु चालायला पण लागले आणि मग त्यांच्याबरोबर ते 7-8 इंजिनियर नाईलाजाने वरती जायला लागले, पण त्यातले फक्त दोघं जाऊ शकले, बाकी जण थकून खाली उतरले. वरती गेल्यावर विश्वेश्वरय्यांनी ते बघितलं, खाली उतरले आणि सगळ्यांना त्यांनी काय फॉल्ट आहे तो सांगितला आणि तो कसा दुरुस्त करायचा हे देखील सांगितलं. दुसरा कुठलाही अधिकारी असता तर रागावला असता, तुम्ही कामचुका राहत म्हटला असता, पण आपल्या अधिकारात त्यांनी कधीही अशी अरेरावीची भाषा उच्चारली नाही आणि ते काम करून ते परत गेले. तर असा जो माणूस आहे त्याच्याकडनं आपण हेच शिकावं की खूप चिकाटी ठेवायला पाहिजे, काम हेच आपलं ध्येय असलं पाहिजे, कारण कामानंच तुमच्या मागे यश येणार आहे, प्रसिद्धी येणार आहे, पैसा येणार आहे. आणि यशाला कधीही शॉर्टकट नसतो हे लक्षात घ्या तुम्ही. इतकं बोलूनच मी थांबते, धन्यवाद. मराठीच्या लेखिका पण अभ्यास मात्र वैज्ञानिक
आणि वैज्ञानिक अभ्यासही तो शास्त्रशुक्त पद्धतीने मराठी भाषेतून, म्हणजे शिक्षण घेण्यासाठी आपले विचार मांडण्यासाठी भाषेची कुठलीही अडचण नसते, हा महत्त्वपूर्ण निर्णय, हा महत्त्वपूर्ण मंत्र जो आपण विद्यार्थ्यांना दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मॅडम एवढ्या सुंदर बोलतात, त्यांना जर एकदा बोलायला सांगितलं तर ते एक तासभर तर निश्चितच थांबत नाहीत. त्यांना रिक्वेस्ट करून केवळ 7 ते 8 मिनिटं आम्ही दिलेले आहेत म्हणून मॅडम थोडशा बोलल्यात, पण प्रयत्न करूयात आपण कार्यक्रमाच्या नंतर काही विशेष विद्यार्थ्यांसोबत त्यांचं मार्गदर्शन करावं. मॅडमचं बायोडाटा पण मी पूर्ण नाही वाचला, पण त्या बायोडाटामध्ये एक महत्त्वाची ओळ आहे, ती मला सांगाविषयी आवर्जून सांगाविषयी वाटते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय दीपा देशमुख मॅडम होत्या. इट्स टाइम टू ऑनर अवर टॉपर्स फ्रॉम MSBT. फर्स्ट प्राइज फ्रॉम सिव्हिल डिपार्टमेंट गोज टू कल्याणी गणेश पाटील. महाराष्ट्र राज्यातून सर्वप्रथम आलेली सिव्हिल डिपार्टमेंटची विद्यार्थिनी कल्याणी गणेश पाटील, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावची विद्यार्थिनी, 94.48% मार्क तिने मिळवलेले आहेत. मी माननीय ई विश्वनाथ सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सिव्हिल डिपार्टमेंटची ही विद्यार्थिनी महाराष्ट्रातून टॉपर आहे, तिचा स्वागत सत्कार करावा. यहां पर हम जो प्राइस देते हैं, इस प्राइस के अंदर कोई कैश प्राइस नहीं होता है. सबसे महत्वपूर्ण बात है किताबें होती है, और वो भी 7,000 रुपयों की किताबें, उसके साथ एक ट्रॉफी और एक सर्टिफिकेट. इतना बड़ा गौरव महाराष्ट्र में फर्स्ट आए हुए कल्याणी गणेश पाटिल का. सिविल से बेसिक है ई विश्वनाथ सर, इसलिए उनके हाथों से यह पुरस्कार सम्मान प्रदर्शित दिया जा रहा है. तालियों की कमी है इतने बड़े सम्मान के लिए, बार बार सूचित करना पड़ रहा है तालियों के लिए. सेकंड प्राइज गोज टू नेजे प्राजक्ता सिंधगोंद. नेजे प्राजक्ता सिद्धगोंडा वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग से 94.42% लिए है नेजे प्राजक्ता सिद्धगोंडा. मैं कार्यक्रम के अध्यक्ष माननीय सुजायत खान सर से रिक्वेस्ट करता हूं कि यहां पर इसका स्वागत सत्कार करें. 5,000 रुपयों का यह प्राइस कैश में नहीं, किताबों के तरह, और ट्रॉफी एवं सर्टिफिकेट. सेकेंड प्राइज दिया जाता है शकुंतला बाबूराव चालिकवार, इनकी ओर से. किताबें हैं पूरी की पूरी 5,000 रुपयों की उसकी कीमत है. कीमत सिर्फ खरीदने के लिए होती है, जब हम उसे आत्मसात करते हैं, उसे पढ़ते हैं, तो उसकी कीमत हमें कहां से कहां तक पहुंचाती है. ऐसी अनमोल किताबें उन्हीं के डिपार्टमेंट की. फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट सेकंड प्राइज गोज टू बालगोरी पूजा सुरेश. बालुरगी पूजा सुरेश शरद इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यादव शिरूर डिस्ट्रिक्ट कोल्हापुर, जिन्होंने हासिल किए 94% और महाराष्ट्र स्टेट में सेकेंड है इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन. मैं दीपा देशमुख मैडम से विनती करता हूं कि वे इस पुरस्कार का यहां पर प्रदान करें. सेकेंड प्राइज है 5,000 रुपयों की किताबें, ट्रॉफी एवं सम्मान पत्र. दीपा देशमुख मैडम के हाथों से बलुर्गी पूजा सुरेश, इसका सम्मान आपके तालियों की गूंज के साथ में. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस आणि करंट पोस्टिंग असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स नांदेड रेंज. इन्कम टॅक्स म्हणलं की मनामध्ये धडकी भरते, IT डिपार्टमेंट. थोडंसं सजग असतात, थोडंसं जागरूक असतात लोक, पण डॉक्टर सुशील शेंडगे सर यांचं बेसिक एज्युकेशन आहे MD फार्माकॉलॉजी, मेडिकल फील्ड आहे, आणि मेडिकल फील्डमधनं रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सर गेलेत, आणि त्यांची एक बेसिक आवड आहे, उत्कृष्ट चेस खेळतात ते, बुद्धिबळ पट्टू आहेत, आणि कदाचित त्यामुळेच रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये गेलेले आहेत. आदरणीय डॉक्टर सुशील शेंडगे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. शेंडगे सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, ग्रामीण पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे
शिक्षक वृंद, कर्मचारी आणि जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी जे गुणवंत विद्यार्थी किंवा टॉपर्स आहेत त्यांचा सत्कार आणि त्यांना पुरस्कार देण्यासाठी आपण जमलेलो आहोत. आणि सर्वात आधी मला असं म्हणावंसं वाटतं की शिवरामजी पवार यांनी जे 1983 ह्या कॉलेजची स्थापना केली आणि नांदेडसारख्या ठिकाणी एखाद्या माळरानावर दुर्गम ठिकाणी एखादं कॉलेज, पॉलिटेक्निकचं कॉलेज स्थापन करून तेरित्या पुढे चालवणं आणि त्यातून इतका मोठा डोलारा उभा करणं हे खरंच खूपच मोठी गोष्ट आहे आणि खरंच कौतुकास्पद आहे. त्याच्यामुळे येथे पवार परिवारांचं मी खरंच कौतुक आणि अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी हे काम इतक्या यशस्वी रीतीने पुढे चालवलेलं आहे. आणि आताच त्यांनी जसं सकाळी मला सांगितलं की जे गुणवंत विद्यार्थी टॉपर्स आहेत महाराष्ट्रातील जमलेले, त्यांच्यामध्ये 2 टॉपर्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी हे ह्याच इन्स्टिट्यूटचे आहेत. म्हणजे अशा ठिकाणी कॉलेज स्थापन करून त्या लेवलची क्वालिटी मेंटेन करणं ही पण मोठी गोष्ट आहे आणि ते पण त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि ह्यासाठी खरंच त्यांचं कौतुक करायला हवं आणि अभिनंदन करायला हवं. इथे जमलेले जे विद्यार्थी आहेत ज्यांनी हे यश संपादन केलेलं आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. कॉलेजबद्दल मला असं म्हणावं वाटतं की जसं सुरुवातीला जेव्हा मी कॉलेजचं नाव ऐकलं की ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज, कुठल्याही व्यक्तीचं, पॉलिटिशियनचं किंवा कसलंही नाव न देता एक जनरिक नेम असं त्यांनी ठेवलेलं आहे की ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज सिंपल. नाहीतर मी सगळ्या कॉलेजेसचे नाव पाहिले तर कुणा ना कुणाच्या नावावरून असतात किंवा कुठल्या तरी संस्थेच्या नावाने असतात. तर तसं प्रकार न करता फक्त एक सिंपल साधं नाव ठेवणं आणि तिथून सुरुवात करत, जसं की कॉलेजचं ॲकॅडमिक्समध्ये पण तुमचा परफॉर्मन्स चांगलाच आहे पण सामाजिक मूल्यांनाही महत्त्व देऊन ते तुमच्या मुलांमध्ये बिंबवणं हे महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की जसं साई संघटनचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये तुम्ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि स्वतः वैयक्तिकरित्या इतक्या विद्यार्थ्यांनी काम केलं तेही सगळीकडे त्यांचं त्यामुळे कौतुक होतं आहे. आणि ह्या अशा गोष्टी, ह्या गोष्टी ह्याच वयांमध्ये रुजवणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण विद्यार्थी फक्त ॲकॅडमिक परफॉर्मन्स किंवा मार्क्स मिळणे ह्यासाठी प्रयत्न करत नसून त्याचं एक पूर्ण परिपूर्ण व्यक्तिमत्व विकसित व्हायला हवं कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये आणि त्यासाठी प्रयत्न केले जायला हवेत. दुसरा उपक्रम जो मला खूपच आवडला की जसं तुम्ही एकमेकांना अभिवादन करताना जय भारत म्हणून संबोधता, तोही मला वाटतं खूपच युनिक असा एक प्रयोग इथं करण्यात आलेला आहे. आणि असं दुसऱ्या कुठल्या कॉलेज तरी माझ्या तरी ऐकिवत नाही की त्यांनी असं काही करायचा प्रयत्न केला असेल. म्हणजे जाती धर्म किंवा जे काही आपलं बॅकग्राऊंड आहे ते विसरून एक कॉमन देशासाठी एक देशभक्तीपर भावना पण निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तोही निश्चितच खूपच चांगला आहे. आणि मग ह्या अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या इथं आल्यानंतर पाहायला मिळाल्या त्यातून खरंच एक जे कॉलेज आहे त्याचा एक मी स्वतः मराठवाड्याचा आहे किंवा असं म्हणता येईल की प्रत्येक इथल्या व्यक्तीसाठी ही अभिमानास्पद बाब आहे की खरंच खूपच चांगलं आहे. आणि ह्या टाईपचं जे वातावरण आहे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जे पोषक वातावरण आहे तशीच निर्मिती सगळीकडे व्हावी, सगळ्या कॉलेजमध्ये, शाळांमध्ये पण व्हावी अशी मी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये जसं माझा अनुभव आहे किंवा मी बाकी पाहिलं आहे की जे शाळेमध्ये शिकवलं जातं किंवा कॉलेजमध्ये आहे तो एक सिलॅबस फिक्स्ड असतो आणि त्या सिलॅबसमधून शिकून जे विद्यार्थी पास होऊन बाहेर निघतात तेव्हा बाहेरचं जग हे पूर्ण वेगळं आहे. म्हणजे सिलॅबस आणि प्रॅक्टिकल जे तुम्ही करणार त्याच्यामध्ये खूप कमी संबंध असा दिसून येतो की डायरेक्ट ॲप्लिकेशन असं कुठे नाही आहे. मग त्याच्यामुळे काय होतं की कुठेही इंडस्ट्री जॉईन केली किंवा कुठलंही ऑफिस जॉईन केलं तुम्हाला 1 वर्ष ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे तुम्ही जिथे 4 वर्ष घालून इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर तुम्हाला 1 वर्ष ट्रेनिंग देण्याची गरज का पडण्यात यावी. पण असं होत आहे कारण सिलॅबसचा आणि प्रॅक्टिकल जे आपण तुम्ही काम करतो ह्याचा जो मिसमॅच झालेला आहे त्याच्यामुळे असे इश्यू होतात. आणि खरंच जसं सांगितलं तुमचे प्राचार्य जे होते त्यांनी की तुम्ही इथे प्रॅक्टिकलवर जे महत्त्व देतात ते खूपच चांगलं आहे कारण प्रॅक्टिकलवर जास्त महत्त्व द्यायला हवं. थेअरी महत्त्वाची आहे, तुमचं बेसिक जे क्लिअर होतं ते थेअरीमुळे होतं पण ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत की जसं त्यांनी सांगितलं की स्लॅब बनवून घेणं विद्यार्थ्यांकडून, ह्या गोष्टी तितक्याच इक्वली इम्पॉर्टन्स आहेत. आणि जास्तीत जास्त हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळणं
आणि तो परत नंतर आपला कुठे जॉबमध्ये तो उपयोग येणं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातूनच तुमचं स्किल डेव्हलप होतं, त्यातूनच तुमचं नॉलेज वाढतं आणि एक इंडिव्हिज्युअल किंवा एक पर्सनॅलिटी म्हणून तुम्ही हळूहळू डेव्हलप होत जाता. इथे मला असे सांगा असं वाटतं की आत्तापर्यंत तुम्ही जे शिकलात, जे शिक्षण झालं आहे तुमचं, आता तुम्हाला पुढे जाऊन कुठे जॉब जॉईन करणार किंवा ॲक्च्युअल रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा आहे. आणि शिक्षण संपलं आहे आणि जॉब सुरू झाला आहे किंवा एक वेगळं लाईफ सुरू झालं आहे तर असा विचार न करता आता तुमचं खरं शिक्षण सुरू होणार आहे इथून पुढे. कारण लाईफ किंवा आयुष्य जे तुम्हाला अनुभवातून शिकवतं ते तुम्हाला दुसरीकडे कुठेही शिकायला मिळणार नाही. आणि ह्याच अनुभवातून तुम्ही घडत जाणार आणि त्या पद्धतीने तुम्ही विकसित होत जाणार आणि हा अनुभवच नंतर तुम्हाला तुमच्या विकासासाठी काम येईल आणि तुमच्या भविष्यासाठी काम येईल. त्याच्यामुळे सध्या तुमची जे बेसिक आहे, गरज आहे, त्यानुसार तुम्हाला योग्य ती ट्रेनिंग तुम्हाला इथे मिळालेली आहे. पण पुढे पण जाण्यासाठी जसं तुम्ही कुठे काम कराल, काही शिकाल आणि त्यातून जे तुम्ही अनुभवाल त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि मला असं वाटतं, सकाळी मी काही विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन पण झाली माझी, त्यातून मला असं वाटलं की विद्यार्थ्यांकडून मनावर तसा रिस्पॉन्स आला नाही प्रतिसाद, की त्यांनी मला अपेक्षित होतं की त्यांनी बऱ्याचशा प्रश्न विचारावेत, त्यांच्या अडचणी मांडाव्यात. त्यामध्ये जसं आपल्याला वाटतं की मला वाटतं की ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज आहे, ग्रामीण विद्यार्थी आहेत, थोडंसं एक मनामध्ये संकोच असतो की डायरेक्ट काही विचारायचं किंवा आपण काही चुकीचं विचारू. तर तसं काही न करता तुम्ही कुठेही गेलात, कुठल्याही व्यासपीठावर किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म असेल, तर तुम्ही स्वतःला पुढे आणायला हवं, एक आत्मविश्वास यायला हवा. आणि हे सगळं तुम्हाला ह्याच कॉलेजमधून इथूनच डेव्हलप करायला हवं ह्याच वयापासून. आणि आपण एक मागासलेला भाग आहे मराठवाडा, तर इथून शिक्षण घेतलं किंवा आपलं इथलं बॅकग्राऊंड आहे तर ह्याच्याबाबत कुठलाही इन्फिरिटी कॉम्प्लेक्स ठेवायची गरज नाही आहे. कारण आपले बरेचसे विद्यार्थी इथून निघालेले चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर आहेत, त्यांनी खूप भूषणावह कामगिरी केलेली आहे बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये. आपल्याला इथेच बरेचसे लोक दिसतील व्यासपीठावर पण की जे की त्यांचं बॅकग्राऊंड मराठवाड्याचं आहे पण त्यांनी नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण टॅलेंट, बुद्धिमत्ता ह्या गोष्टींमध्ये कुठेही कमी नाहोत. आपल्याला थोडंफार इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम होतो पण आता त्याच्यावरही थोडीफार मात करून आपल्याच प्रयत्नातून मेहनतीतून पुढे जाण्याची गरज आहे. आणि आपल्याला थोडी एक्स्ट्रा मेहनत करावी लागते आणि आपण ती नेहमीच केलेली आहे, तर त्यामुळे इथून पुढेही तुम्ही त्यासाठी तयार राहा. कुठलीही काही अडचण आली, समस्या असतील, तर त्यांच्याकडे फोकस करून त्या दूर कशा करता येईल ह्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या ज्या स्ट्रेंथ असतील किंवा तुमची जी ज्या गोष्टींमध्ये तुम्ही चांगले आहात त्या आणखीन विकसित करा. ज्या विकनेसेस आहेत त्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न करा. आणि मी जर सांगितलं की अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे, तर त्यातून तुम्हाला आता एक जसं काही प्रॉब्लेम्स येतील काही येतील, तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील जे लोक आहेत ज्यांना ऑलरेडी अनुभव आहे त्यांच्याशी कन्सल्ट करा, त्यांच्याशी इंटरॅक्ट करा, त्यांच्यातून जे जे शिकायला येईल त्यांच्याशी संवाद साधा. एक संकुचित वातावरणामध्ये राहून जितकं करता येईल त्यापेक्षा तुम्ही बाहेर मोकळ्या वातावरणात निघून जितकं शिकता येईल याचा प्रयत्न करा. त्यासाठी मी तर असं म्हणेल की काही विद्यार्थी आता सकाळी सेशनमध्ये एकाने विचारलं की स्पर्धा परीक्षांसाठी कशी तयारी करायची आहे. आता स्पर्धा परीक्षेचं एक्झॅक्ट मार्गदर्शन असं काही सांगण्यासाठी हा प्लॅटफॉर्म नाही आहे, पण मी असं म्हणेल की जेव्हा तुम्ही असा विचार करतायत की तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन हवं आहे, मी एक फक्त उदाहरण म्हणून सांगत आहे की त्यामध्ये तुम्ही काय करा, जे खरोखरच इंटरेस्टेड लोक आहेत त्यांनी एक ग्रुप बनवा आणि त्या ग्रुपचं आपल्या नांदेड जिल्ह्यातच ज्या ज्या लोकांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे, यशस्वी उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण तुमचं इंटरॅक्शन घडवून आलो, मग त्यातून तुम्ही ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यातून पुढे जाता येईल. फक्त ह्याच गोष्टीचं नाही तर बाकी ठिकाणी जिथे जिथे तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील किंवा जे जे प्रॉब्लेम्स येतील त्यांच्या विषयातील तज्ज्ञ तुम्हाला कधी अवेलेबल करून देण्यात येऊ शकतात. फक्त असं हवं की तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा आणि स्वतःहून इंटरॅक्ट करायला हवं. बाहेरचं जग खूप वेगाने बदलत चाललेलं आहे, खूप प्रगतशील आहे आणि इतके चेंजेस होत आहेत की आपल्याला त्याच्याशी अपडेट राहायलाच हवं. तर त्यासाठी फक्त एक पॅसिव लर्निंग किंवा स्पून फीडिंग असं न करता मला वाटतं की तुम्ही प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली एफर्ट्स किंवा प्रयत्न टाकून स्वतःहून शिकण्याचा ॲक्टिवली, फक्त अभ्यासक्रमाविषयी नाही तर तुमच्या फील्डशी रिलेटेड एक्स्ट्रा करिक्युलर पण बऱ्याचशा गोष्टी असतात. तर इंटरनेट आहे, मॅगझिन्स आहेत, बाकी पण अवांतर वाचन ठेवायला हवं.
आणि असं स्वतःहून जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच त्यामध्ये तुमच्यामध्ये झालेला फरक जाणवेल. आणि सध्या गरज हीच आहे की तुम्हाला एक कंटिन्युअसली स्वतःला अपडेटेड ठेवावं लागेल आणि ही काही मोठी गोष्ट नाही, आपण निश्चितच करू. तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये इतकं टॅलेंट आहेच आणि त्यासाठी जे काही अडचणी येतील, काय येतील, ते ज्या काही समस्या असतील, जी काही मदत लागेल ती तुम्हाला कुणीही करायला नेहमी तयार होईल, काही असा इश्यू नाही आहे. माझ्याकडून व्यक्तिगतरित्या म्हणाल तर तुमच्यापैकी ज्यांना इंटरेस्ट असेल कधी येऊन माझ्याशी संवाद साधू शकतात, ऑफिसमध्ये या. इन्कम टॅक्स म्हणल्यानंतर अशी काही धडकी भरायची गोष्ट नाही आहे, एक रुटीन आपलं डिपार्टमेंट नेहमीसारखं आहे. कुणालाही असेल इंटरेस्ट, एक छोटा ग्रुप बनून कुणाशी भेटा, संवाद साधा, कधीही जाऊन कुणालाही बोला, मार्गदर्शन विचारा, काही त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक तुमच्या स्वतःकडून प्रयत्न यायला हवेत आणि तुमच्याकडून पुढाकार घ्यायला हवा. तुमच्या भविष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, परत एकदा गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि महत्त्वाचं म्हणजे जय भारत. थँक्यू. धन्यवाद सर. इन्कम टॅक्स, आपण जे काही इन्कम आहे त्याचं टॅक्स भरणंच पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण आत्तापासून करायला काय हरकत आहे. आता तुम्ही म्हणताल की आत्ता आम्ही काय टॅक्स भरावा, आम्ही इथे ज्ञान मिळवलेलं आहे ते आमचं इन्कम आहे, आम्ही अज्ञानी होतो, इथे येऊन आम्ही जे ज्ञान मिळवलं आहे त्या ज्ञानाचा वापर समाजाला व्हावा आणि त्यासाठीचीच आपण ही जी ट्रेनिंग आहे या ठिकाणी समाजसेवा जी आपण करत असतो ती एक प्रकारे आपण टॅक्सेस देत आहोत. आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना व्हावा ह्याची आपण सवय लावत आहोत, म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा आपल्याकडे पैसे येतील तेव्हा तेही पैसे आपण शासनाकडे टॅक्सच्या रूपामध्ये देणार आहोत. धन्यवाद शेंडगे सर, आपण या ठिकाणी अमूल्य मार्गदर्शन केलं आणि आमच्या मुलांना उत्साह वाढवला त्यासाठी खरंच संस्थेच्या वतीने आपले खूप खूप आभार, धन्यवाद. फ्रॉम कम्प्युटर डिपार्टमेंट फर्स्ट प्राइज गोज टू समंत पद्मश्री नितीन. आपण काही भाषण आणि काही विद्यार्थ्यांचा सत्कार या पद्धतीने चालवलेला आहे. आता ज्यांची नावाची उद्घोषणा झाली, सामंत पद्मश्री नितीन, ती विद्यावर्धिनीस भाऊसाहेब वर्तक पॉलिटेक्निक या ठिकाणावरनं आली आहे आणि विशेष म्हणजे तिचे दोन पालक या ठिकाणी आलेले आहेत. मी शब्द आवर्जून दोन पालक असं वापरलाय की समाजामध्ये सांगितलं जातं, एक आपले ओरिजिनल पालक तिचे फादर या ठिकाणी वडील आलेले आहेत आणि दुसरे पालक ज्यांना शिक्षक असं संबोधतात, तर ती ज्या कॉलेजमध्ये होती विद्यावर्धिनी भाऊसाहेब वर्तक पॉलिटेक्निक त्या ठिकाणचे विभाग प्रमुख शुभदा गाडगीळ मॅडम, ज्यांनी नुकतीच आय आय टी बॉम्बे या ठिकाणावर पीएचडी हासिल केलेली आहे, त्या मॅडम सुद्धा या पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या आहेत. मी सर्व मान्यवर महोदय यांना विनंती करतो, विशेष करून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक ऍडव्होकेट विनोद तिवारी सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीचा तिच्या दोन पालकांचं सत्कार स्वागत कौतुक करावं. पुन्हा एकदा बक्षिसाचं स्वरूप 7,000 रुपयांची पुस्तकं, ट्रॉफी आणि गौरवपत्र. एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठी टाळ्या कमी, कारण हा पुरस्कार विशेष करून मोठा आहे. महाराष्ट्र राज्यातून ज्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्या विभागात तर ही प्रथम आहेच आहे, सर्व महाराष्ट्र राज्यातून मुलींमधून सर्वप्रथम आहे सामंत पद्मश्री नितीन, तिचा या ठिकाणी सत्कार होतोय. सर्व विद्यार्थिनीमधून राज्यातून सर्वप्रथम आहे, जोरदार टाळ्या. From computer department, second prize goes to Dubey Rachna Sudhir. माननीय सुशील शेंडगे सरना विनंती करतो की या पुढील पुरस्काराचं या ठिकाणी वितरण करावं. दुबे रचना सुधीर, डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक, नेरूळ नवी मुंबई, 94.5% मार्क मिळवलेले आहेत आणि तिच्यासोबत तिचे वडील पण आलेले आहेत. दुबे रचना सुधीर 94.5%, मला बोलताना असं 94 खूप जास्त लागतंय पण तुमच्या टाळ्या मात्र 94 नक्कीच पडल्या पाहिजेत. Thank you.
फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट फर्स्ट प्राइज गोज टू अहिरे प्रितेश. अहिरे प्रितेश फर्स्ट प्राइज आहे. मी मातोश्री मीनाताई पवार यांना विनंती करतो की अहिरे प्रितेश याचा या ठिकाणी सत्कार करावा. ज्याने 94% मिळवलेले आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये संदीप पॉलिटेक्निक नाशिक. सर्वप्रथम आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये. पुरस्काराचं स्वरूप शिवरामजी पवार तंत्रशिक्षण प्रावीण्य पुरस्कार 60,000 रुपयांची पुस्तकं सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी. Our next honorable guest is S.T. Maitre sir. Sir is currently working in Nuclear Agriculture and Biotechnology Division at Baba Atomic Research Center. He does research in plant fertilization, animal and human nutrition, and agronomy social science. I request sir to please guide our students. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यामध्ये मी बोलणार आहे. दीपा मॅडमने आत्ता सांगितलं की वैज्ञानिकांचं जग काय असतं. वैज्ञानिकांचं जग अतिशय सुंदर असतं आणि विज्ञानामध्ये सुद्धा करिअर करता येतं हे आता हे झालेलं आहे. ते सुद्धा अतिशय एक म्हणजे शोध लावणं हे सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी तुमचं सगळ्यांचं तसं म्हटलं तर सर्वांना आव्हान करेल की तुम्ही हे क्षेत्र नक्की निवडा. अतिशय चॅलेंजिंग गोष्ट आहे ती आणि याच्यामध्ये करिअरच्या खूप संधी आहेत. आता बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं की जग बदलतं आहे म्हणण्यापेक्षा भारत बदलतो आहे. म्हणजे भारतामध्ये एवढ्या संधी उपलब्ध होत्या. विज्ञान आणि तंत्रज्ञान एक क्षेत्र त्याच्यापासून अलिप्त राहिलेलं नाही आहे आणि अनेक संधी सध्या युवकांसाठी तुमच्यासाठी उपलब्ध होत आहेत. आणि भाभा अणुसंशोधन केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यामध्ये असलेली ही एक मल्टीडिसिप्लिनरी ऑर्गनायझेशन असं म्हणता येईल, ज्यामध्ये सर्व विषयामध्ये संशोधन चालतं. आणि तुमच्यासारख्या मुलांसाठी एक तिथं येण्याची एक संधी आहे. ते त्याचं संधीचं तुम्ही सोनं करावं यासाठी मी मुद्दा म्हणून या ठिकाणी आलेलो आहे की भाभा अणुसंशोधन केंद्र न्युक्लिअर यूज ऑफ न्युक्लिअर एनर्जी इन डिफरंट फील्ड्स न्युक्लिअर एनर्जी ॲज ॲप्लिकेशन्स लाईक कॅन्सर रिसर्च वी नो कॅन्सर ट्रीटमेंट दॅट इज यूज इवन इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स आर देअर पॉवर सेक्टर वी आर वर्किंग सेम वे वी आर वर्किंग विथ द ॲग्रिकल्चर अँड फूड प्रिझर्वेशन. तर या क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच अशा स्पिन ऑफ टेक्नॉलॉजीज बाहेर येत असतात. म्हणजे काम करत असताना आपण दुसरं करतो पण त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणून काही तंत्रज्ञान तयार होत असतं. हे तंत्रज्ञान प्रत्येक फक्त लॅबमध्ये न राहता ते जे युजर असतात त्या ठिकाणी पोहोचावं असा सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाने आम्ही अशा काही संस्थांची निवड करतो. तर ॲग्रिकल्चर आणि फूड यामध्ये जे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे हे तंत्रज्ञान ग्रामीण भागामध्ये पोहोचण्यासाठी ज्या प्रकारचा उपक्रम संस्थेने हाती घेतलेला आहे त्यामध्ये आपल्यासारख्या संस्थेचं योगदान म्हणजे तुमच्या जे काही तुम्ही काम करताय ते काम अतिशय चांगलं आहे आणि त्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि आपल्या संस्थेच्या मदतीने सर हे काम जर पुढे घेऊन जाता आलं तर आम्हाला नक्की आवडेल आणि यामध्ये तुमचा पण सहभाग हा असणार आहे. इथले प्राध्यापक वर्ग असतील इथले सहकारी असतील त्यांचंसुद्धा का हे असणार आहे. तर या ठिकाणी मी एवढं सांगू शकतो की ग्रामीण कॉलेज जे आहे अतिशय चांगलं काम करते. त्यांनी सरांनी सर्व सांगितलं गोष्टी तर हेच ते टेम्परामेंट आहे ते आपण पुढे घेऊन जाऊया आणि त्यासाठी लागणारे जे काही सर्व प्रयत्न आहेत ते आपण करूया आणि भाभा अणुसंशोधन केंद्राकडून जे काही सहकार्य लागेल ज्या काही गोष्टी लागतील त्या सर्व करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहेत. विद्यार्थ्यांच्या काही टूर्स आपण त्या ठिकाणी अरेंज करू शकतो. त्या ठिकाणी BRC मध्ये जे संशोधन चालतं ते तुम्ही येऊन बघू शकता. इथले संशोधक असतील इथले इंजिनियर्स काही असतील त्या ठिकाणी येऊन काम करू शकतात. त्या सर्व गोष्टी स्ट्रीमलाईन करण्यासाठी आपण आता प्रयत्न करतो आणि या ठिकाणी एवढं सांगू शकतो की वैज्ञानिक जे काही फील्ड आहे अतिशय सुंदर आहे अतिशय चांगलं आहे आव्हानात्मक आहे त्याचा तुम्ही जरूर तुमच्या करिअरसाठी विचार करावा. धन्यवाद आणि जय भारत. तर आपणसुद्धा दिलेल्या वेळेमध्ये पूर्णपणे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जेव्हा वरचे लोक बोलत आहेत तेव्हा खालच्यांना वाटतं की आम्ही बोलावं कधी.
आणि आम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्हालाही महाराष्ट्रातून प्रथम यावं लागेल. जसं या ठिकाणी एक महाराष्ट्रातून प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे, तिलाही आपण चान्स देऊयात, कारण पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर तिच्या फिलिंग्स, तिच्या भावना काय आहेत हे सर्वांना कळायला पाहिजे. सर्व विद्यार्थी बोलणार नाहीत, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 मिनिटांमध्ये आपलं मत व्यक्त करत आहेत गर्ल्स टॉपर असलेली सामंत पद्मश्री नितीन. मी तिला सन्मानपूर्वक या ठिकाणी पुनश्च एकदा पाचारण करतो की पुरस्काराचं प्रत्युत्तर तिच्या भावना सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात तिने या ठिकाणी प्रकट कराव्यात. Respected dais and all the dignitaries present on the dais, the beloved students of the Grameen Polytechnic, and to all my friends and teachers, today is a great day of happiness to me. I am humbled that the Grameen Polytechnic has invited me for this great felicitation. Students, when I was in a diploma and studying for my last year, I never thought that I could come first in entire Maharashtra in girls. And if trust me, if I would have this kind of a motivation in front of me, I would have gone so far. You guys are really lucky to have such kind of a program, such kind of a guidance from your college, where you can actually look up like you, what you can become in future, and you would be standing in my place, and same kind of a feeling which I am experiencing right now, which cannot expressed in the words, will also you guys will have. And for that purpose, as sir said, you require only one thing, and that is hard work. And I would just like to join one thing: along with the hard work, you also will require smart work. With the combination of hard work and smart work, you can achieve all the things. I would like to thank my parents, who have continually support me. Their kind and encouraging word always strengthens me. My head of the department, who is accompanying me in this particular journey, she has just done her PhD from IIT Bombay in performance evaluation of IP flow mobility and heterogeneous WLAN network. I'm very proud she has published her 6 papers in IEEE, out of which 1 paper in San Francisco. And same topic, she has been doing a research on 5G network in IIT Bombay. If I would have such great professors with me, they mold us, they shaped us, and they helped us to become the persons we are. Thank you so much to all the guests who have come from so far to felicitate us. Thank you so much. Your great words and your ideas and your motivation really motivates us and really strengthens our power. Thank you so much. Lastly, to the Grameen Polytechnic, all the distinguished members of the committee, Shivramji Pawan Technical Excellence Award, for their great hard work from receiving all of ours from the Nanded station till this program venue. We can see at every moment they have organized all the things very well. We all, not just me, all our 12 toppers want to thank you for such a great program and such a great felicitation. I hope your institute achieve the great heights and the great, great success. Your students will also, one day there will be sure, all the 12 students from your polytechnic. Thank you so much. Thank you so much. Thank you. Have a great day. थैंक यू सो मच फॉर शेयरिंग युअर वैल्युएबल थॉट्स. शायद उसको यही कहना था, फुलांसारखे नियमित टवटवीत रहा आणि इतरांना नियमितपणे सुगंध देत रहा. थैंक यू वेरी मच फॉर युअर थॉट्स. फ्रॉम मेकॅनिकल डिपार्टमेंट, फर्स्ट प्राइज गोज टू राजपूत सुनील कुमार रामकुमार. मी माननीय ॲडव्होकेट विनोद तिवारी सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रथम पुरस्काराचं या ठिकाणी पारितोषिक वितरण करावं. राजपूत सुनील कुमार रामकुमार, अमृतवाहिनी पॉलिटेक्निक अहमदनगर, संगमनेर अहमदनगर, ज्याने मिळवलेत 96.06 मार्क, 96, आणि महाराष्ट्र राज्यातून प्रथम
महाराष्ट्र राज्यातून मेकॅनिकल इंजिनियरिंग आहेच आहे पण पूर्ण MSPT मधून मुलांतून सर्वप्रथम असलेला राजपूत सुनील कुमार रामकुमार पुरस्काराचं स्वरूप शिवरामजी पवार तंत्रशिक्षण प्रावीण्य पुरस्कार 7,000 रुपयाची पुस्तकं ट्रॉफी आणि सन्मानचित्र सोबत टाळ्या. And third prize goes to Kulkarni Shri Gnanesh Dilip. Kulkarni Shri Gnanesh Dilip. Kulkarni Shri Gnanesh sadhya ya thikani yeu shakla nahi, tyache vadil ya thikani alele ahet, advocate Dilip Kumar Kulkarni sir. Ani vishesh bab mhanje ha vidyarthi Gramin Polytechnic Vishnupuri Nanded cha ahe. Ani jyaves tyala kalale hi batmi, tyaves tyache vadilanni likhit swarupat dilela ek quote ahe. जिवंतपणे मुलाने स्वर्ग दाखवला, जिवंतपणे मुलाने स्वर्ग दाखवला हे म्हणणारे हे पालक आदरणीय ॲडव्होकेट दिलीप कुमार कुलकर्णी सर. मी मान्यवर महोदय सर्व आहेत सर, पुन्हा एकदा शुजायत खान सरांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराचं या ठिकाणी वितरण करावं. यांच्यासाठी मला असं म्हणावं असं वाटेल की पुत्र वावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. जेव्हा आपल्या मुलाचं आपण पुरस्कार स्वीकारत करत आहोत त्यावेळेस त्या वडिलांची भावना काय असेल ते त्यांच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट जाणवत आहेत. आनंदाचे अश्रू त्यांच्या चेहऱ्यामध्ये दिसत आहेत, ओघळत आहेत. ॲडव्होकेट दिलीप कुलकर्णी सर, श्री ज्ञानेश कुलकर्णी याचा पुरस्कार स्वीकारला. पुन्हा एकदा आपण मार्गदर्शनाकडे वळणार आहोत. माननीय ॲडव्होकेट विनोद तिवारी सर. विनोद तिवारी सर मेंबर लॉ ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी ऑथॉरिटी. सगळ्यात विशेष म्हणजे एकाच वाक्यामध्ये त्यांचा बायोडाटा संपेल कारण त्यांनी अतिशय खूप जास्त काम केलेलं आहे. लीगल ॲडवायझर चीफ मिनिस्टर महाराष्ट्र स्टेट. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीरजी मुनगंटीवार, नितीनजी गडकरी यांचे विधिवत सल्लागार असणारे माननीय ॲडव्होकेट विनोद तिवारी सर आज आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांचे सल्ले मुख्यमंत्री घेतात आणि त्यांचा सल्ला आज आपले विद्यार्थी पण घेणार आहेत. मी माननीय ॲडव्होकेट तिवारी सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं, मार्गदर्शन करावं. मैंने भाई ओर से भाषण देने की शुरुआत की है क्योंकि मैं वुमन एंडोमेंट में मैं विश्वास करता हूं. आज के समारोह के अध्यक्ष और जिनके स्मृति में ये एक्सलेंस अवार्ड वितरित किए जा रहे हैं वो आदरणीय स्वर्गीय शिवराम जी पवार, श्रीमती स्वर्गीय शकुंतलाताई चालिकवार, इनके स्मृति को अभिवादन कर इस समारोह में उपस्थित माँ साहेब मीना साहेब के मेरा अभिवादन. जिन्हें आज फख्र है कि उनके परिवार ने आज इतनी बड़ी इंस्टीट्यूट यहाँ पे खड़ी की है. शिवराम जी अभी नहीं है परंतु उनकी धरोधर विजय भैया, उनके भाई साहब, परिवार पूरा एज ए फैमिली करके इस GSPM को चला रहा है. उन सभी का सर्वप्रथम मैं अभिनंदन करता हूँ. गांव से दूर ग्रामीण क्षेत्र में रह के नांदेड़ सरी के शिक्षण सम्राटों के क्षेत्र में आके इतनी बड़ी इंस्टीट्यूट विपरीत परिस्थिति में खड़ा करना ये एक अपने आप में सबसे बड़ी उपलब्धि है. अभी मैं पीछे गया देखा तो पता चला कि विजय पवार यहाँ खुद रहते हैं. ये सबसे बड़ी बात है. त्यांनी या संस्थेचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. ही संस्था कधीही अधोगतीस जाणार नाही असा मला विश्वास आहे. आज या समारंभात मला उपस्थित मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी अभिनंदन करतो. विशेष करून वास्तुकला कन्सल्टंटचे संचालक या गावचे एक वास्तुविद इंजिनियर शरद भाऊ चालिकवार
येथील माझे मित्र माझ्या लॉ चार्टर्ड फर्मचे येथील संचालक ॲडव्होकेट राणा सारडा यांना मी अक्षरशः धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी येण्यास मला प्रवृत्त केलं। नाही तो नांदेड हमको थोडा ऑड पडत आहे, बॉम्बे वालों को और नागपुर वालों को। फिर मैं स्पेशल दो दिन का समय निकाल कर यहाँ पर आया, क्योंकि ये संस्था का नाम ही कुछ ऐसा था कि ग्रामीण अर्थव्यवस्था से जुड़ी हुई ये संस्था है। मी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा शहराचा राहणारा, तिथे माझा जन्म झाला, वडील माझे शिक्षक होते, संघाचे प्रचारक होते, कुलकर्णी साहब यहाँ है संख्य टोपी के साथ में, उनका अभिनंदन है। एक आदिवासी क्षेत्रात आम्ही काम उभं केलं, एका संस्कारात आम्ही वाढलो आणि 1996 पासून शेतकऱ्यांच्या चळवळीत आम्ही आम्हाला झोकून दिलं। माझे बंधू किशोर भाऊ, आता ते बसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आहेत, शेतकऱ्यांच्या समस्यावर त्यांच्या आत्महत्यांच्या ज्वलंत प्रश्नावरती काम करणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातील 14 जिल्ह्यात कार्यरत असलेल्या वसंतराव शेती स्वावलंबन मिशनचे ते अध्यक्ष आहेत, राज्यमंत्री दर्जा आहे आणि आम्ही या ग्रामीण क्षेत्राशी काम करतो आहे। मी स्वतः व्यवसायाने इंजिनियर आहे, इंजिनिअरिंगच्या डिग्रीनंतर ट्रेनी इंजिनियर ते प्रेसिडेंट डायरेक्टरपर्यंत मी काम केलं शॉप फ्लोअरवरती। सामाजिक बांधिलकी सोडली नाही, आई आम्ही टिकवून ठेवली ती, पांढरकवडा से जुड़े रहे हम। नागपुर में रह के दो टर्म वहां पे मैं नगर सेवक रहा, मेरा भाई अध्यक्ष रहा। सामाजिक जीवन में राजकीय जीवन में हम जिंदे रहे। आमच्या समाजाची तिथे 10 घर ही नसतील, परंतु डायरेक्ट फाइट मध्ये नगराध्यक्ष 2 वेळा भाऊ माझा निवडून आला। त्या सामाजिक बांधिलकीच्या पोटी या ठिकाणी मी आलो, कारण आज 2018 मध्ये असलेल्या रेसेशनच्या वेळेस तुम्ही पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचं एज्युकेशन घेतात, कॅम्पस प्लेसमेंट, ऑफ प्लेसमेंट या सर्व दरवाजे बंद होऊन राहिले, मोठे मोठे इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक हादरून गेले आहे। शासनाकडे पहिले इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक टाकण्यासाठी अर्ज येत होते, परंतु आता बंद करण्यासाठी लोक हायकोर्टामध्ये अप्रोच होत आहे। लेक्चरला पगार नाही, 15 वर्ष 20 वर्ष त्यांनी सेवा केली, त्यांना मदत सांगत आहे बाबूजी येऊन की अगले महिन्याचा पगार नाही मिळेगा। अशी परिस्थिती का निर्माण झाली? या देशामध्ये 1950 मध्ये फक्त 55 इंजिनिअरिंग कॉलेज होते, 2010 पर्यंत ते 7280 झाले। आज कॉमर्स के जैसे ग्रेजुएट निकलते हैं ना, उससे 10 times ज्यादा इंजीनियर का आउटफ्लो हो गया है। और सज्जन बोल रहे हैं इंजीनियरिंग पॉलिटेक्निक में गारंटेड नौकरी लगती है, इसलिए हमको यहां जाना है। मैं इसी विषय पे बोलने के लिए आया हूं। विजय राव जी ने उनके भाषण में कहा था कि हम नौकरी मांगेंगे नहीं, नौकरी हम देंगे, ऐसा आउटपुट पैदा करने की इस इंस्टीट्यूशन में शक्ति निर्माण करने का हम ट्राई कर रहे हैं। आज हा पॉलिटेक्निक सा क्राउड है, आईटीआई और इंजीनियरिंग के बीच का एक ये फेज है भारत में जिसका लंबा इतिहास है। पॉलिटेक्निक इंस्टीट्यूशन ये जेआरडी टाटा की देन है, क्योंकि इसमें स्किल भी है, इसमें सुपरविजन भी है और इसमें मैनेजमेंट भी है। मी जेव्हा इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन ट्रेनिंग इंजिनियर म्हणून एका प्लास्टिक कारखान्यात लागलो, त्यावेळेस आम्हाला काही ज्ञान नव्हतं क्या है टेक्सटाईल इंडस्ट्री, वोवन सॅक्सची इंडस्ट्री, आवाज से पागल हो गए पहले। हमने सोचा नौकरी लगती है, गॅरंटेड घुस जाओ, इंजिनियर बनना है। आज परिस्थिती बदल चुकी है, नौकऱ्या लग रहे तो भी आपने जितना पॉलिटेक्निक इंजिनियरिंग की फीस भरा होगा ना ओपन वाले ने, उतनी भी सैलरी 3 साल में वसूलने होने वाली। 5000 6000 7000 10000 8000 कॅम्पस मध्ये लागली तर लागली, ऑफ कॅम्पस मध्ये नोकऱ्या नाही, अशा परिस्थितीत तुम्ही काय करणार? अहो या विपरीत परिस्थितीत आम्ही जोपर्यंत आमचं स्किल डेव्हलपमेंट करू शकत नाही, जोपर्यंत आमचं हे इंजिनिअरिंगचं नॉलेज आम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरता करू शकत नाही, तोपर्यंत या शिक्षणाला फायदा होणार नाही।
मी या कॅम्पसला एंट्री केली तर मला कळलं इथं डीएमएलटी का भी कोर्स आहे करके. सरने कहा ये डीएमएलटी का कोर्स है. मैंने पूछा कब से चला रहे क्या चला. नहीं तो हम तो 1983 से रन कर रहे. बोले माझा या डीएमएलटी च्या व्यवसायाशी सर्व संबंध आहे. मी इंजिनियर असलो तरी माझा याचा संबंध आला कारण गेल्या 15 वर्षापासून याचे डिप्लोमा झालेले जे काही विद्यार्थी होते ते गव्हर्नमेंटच्या रेकॉग्निशनसाठी अक्षरशः भांडत होते. माझे मित्र देवेंद्रजी फडणवीस हे आमदार असताना त्यांनी हा प्रश्न अंकुशराव टोपे जेव्हा मंत्री होते तंत्रशिक्षण मंत्री तेव्हा लावून धरला होता. आज मला खूप आनंद आहे 2017 मध्ये या डीएमटी या डीएमएलटी कौन्सिलचा कायदा महाराष्ट्र शासनाने पारित केलाय. आणणार नाही आहे पारित कर रहा. त्याचे रूल्स रेग्युलेशन फॉर्मेशन सुरू झालेलं आहे. कौन्सिल निर्माण झालेली आहे. या कौन्सिलमध्ये फक्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी नाही तर सगळे कोर्सेस जे काही पॅरामेडिकलचे तुमचे कोर्सेस आहे त्या कोर्सेसचं रेकग्निशन आम्ही देणार आहोत. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे. तुमचं रजिस्ट्रेशन जसं मेडिकलच्या डॉक्टरचं राहतं तसं राहणार आहे. तुम्ही तसाचा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकणार. तुम्हाला PSCमध्ये रुरल हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नोकऱ्या सुद्धा लागणार. त्याचे रेग्युलेशन आम्ही आणले. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. देवेंद्रजीचं मी अभिनंदन करतो कि ये ऊंची सोच रखे. आज उसके अंदर हमने यूनानी के लिया उसमें होम्योपैथी के लिया उसमें आयुर्वेदिक के लिया जो भी पैरामिलिट्री कल के कोर्सेस चल रहे थे उनको हमने डॉक्टर साहब रिकग्नाइज किया. आज मंचकावर डॉक्टर राठौड साहब आहेत ऑर्थोपेडिक के सर्जन आहेत जावई आहे आमचे. त्यांना माहित आहे की पॅरामेडिकल कोर्सेसची ऑपरेशन थिएटरमध्ये त्या असिस्टंटची किती आवश्यकता राहते म्हणून त्याचं मेकॅनिझमच नव्हतं. मेडिकल कॉलेजमध्ये कधी लक्ष दिलं नाही. त्या नर्सिंग असिस्टंटने नर्सेसच्या खाली असणारे नव्हते. इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्यांदाच तो कोर्स आम्ही सुरू केला. आज त्या नर्सिंगला असिस्टंट करणाऱ्या सायंटिफिक एज्युकेशन घेतलेल्या आया आम्ही तयार केले आहे. हे सगळं करताना मोदी सरकारने सोच रखा आहे. सोच आहे स्किल की स्किल डेव्हलपमेंट की. मी तुम्हाला सांगतो मुद्रा स्कीम जी आहे ही तुमच्या डिप्लोमावाल्यासाठी वरदान आहे. त्यामध्ये 3 लेयर आहेत डॉक्टर साहेब. पहिली लेयर आहे शिशु, दुसरी है कुमार और थर्ड है यानी जो एडल्ट हो गया उसकी. ये सब आपका डिप्लोमा होल्डर का जो सर्टिफिकेट है दैट एंटाइटल्स यू टू गेट ₹5 लाख लोन इन ए फर्स्ट फेज एंड सेकेंड फेज यू आर एंटाइटल टू गेट ₹10 लाख लोन फॉर योर सेल्फ एम्प्लॉयमेंट. तुम्ही स्वतः व्यवसाय का सुरू करत नाही. चालेकवार साहेब इथे आहेत. सगळ्यात मोठी समस्या तुमच्या नांदेडची आणि या परिसराची आहे तर स्किल डेव्हलपमेंट असलेले सेंटरिंग बांधणारे लोक POP काम करणारे लोक नाही आहे. बिहार से आ रहे. अरे पूरा बांगलादेश के आए हुए. बांगलादेश से काम कर भारत का पार्ट था वो. आय नेवर एनी रिग्रेट फॉर द सेम. दे आर द इंडियन ओनली. They are coming. Entire POP work is being done by those people coming far away from. Why you are not developing that skill? आप वो skill develop करो. 5,000 के 5 लाख रुपए में बड़ा centering का काम हो सकता है. तुम नौकरी के पीछे दौड़ रहे. 10,000 की नौकरी 5,000 की नौकरी 6,000 की नौकरी गिने चुने लोगों को लगेंगी नौकरी. बाकी नहीं लगेंगी. आप भी डिप्रेशन में जाओगे. और जेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय असा ABC एनालिसिसचा अभ्यास केला तर त्यामध्ये जे 4 कारणं होती त्याची सगळ्यात महत्वाचं कारण होतं शिक्षणावरचा वाढलेला खर्च. आज शेतकऱ्यांचं डिप्रेशन का होऊन राहिलं कारण त्या मुलाला मी शिकवू कुठं. मी त्या मुलाला शिकवल्यानंतर त्याला जर नोकरी लागली नाही तर त्या वडिलांवरती जे ते दडपण येतं ते दडपण ते डिप्रेशन ते दूर करण्याची सामर्थ्य आमच्या त्या विद्यार्थ्यामध्ये सुद्धा राहत नाही. जर तो विद्यार्थी म्हणजे तुम्ही ग्रामीण क्षेत्रातून आलेला आहात. तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केले त्यासाठी या कॉलेजने काउन्सिलिंग सेंटर उभं करावं. शासनाची काय हेल्प घ्यावी ती आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. तुम्ही मुद्राचं सेंटर उघडा. तुम्ही ॲल्युमिनी चालवता त्याप्रकारे लोन का नाही. लोन सगळ्यांना मिळेल. त्याचं टार्गेट नाही आहे.
हे बँक वाले याच्यासाठी दरवाजे बंद करू शकत नाही. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तुमच्याजवळ आहे, 5 लाख रुपयाचं लोन तुम्हाला मिळेल, त्यानंतर 6 महिन्याचा तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला 10 लाख रुपयाचं लोन मिळू शकेल. आणि याच पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर स्वतःच्या पायाचा पायावर तुम्ही उभं राहू शकता. आज इलेक्ट्रिकल या इलेक्ट्रॉनिक्स के जो डिप्लोमा होल्डर आहे, आज मोबाईल का जमाना आ गया, गल्लिया गल्लिया मोबाईल हो गए एंड्रॉइड के, रिपेयर करने को कहां जा रहे लो? सर वो कोई स्किल्ड आदमी नहीं है, तुम स्किल्ड आदमी हो. एक हमने गवर्नमेंट पॉलिटेक्निक में हमने इंडो जर्मन एक टूल की स्कूल का इनॉग्रेशन किया, गवर्नमेंट पॉलिटेक्निक से आप पूरे संबंधित हो, आप क्या खोलो हम देते हैं यहां पे. और तिथे आम्ही स्किल डेव्हलपमेंट चं काम करू. डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगचा असला तर त्याला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा 3 महिन्याचा कोर्स तुम्ही शिकवा, असेसमेंट कसं करायचं, बिलिंग कसं करायचं, तुम्ही त्याला प्रोफेशनल बनवा. आणि प्रोफेशनल बनवा, मुझे नहीं लगता क्या किसी को हाथ जोड़ के, किसी एल्युमिनियम को हाथ जोड़ के कैंपस बुलाने की आपको आवश्यकता है. युअर थ्रस्ट मस्ट बी टू मेक सेल्फ रिलायंट टू अवर स्टूडेंट. आज लड़कियां इतनी बड़े पैमाने पर यहां पर है. मैंने पहले कहा कि मैं लड़कियों की तरफ से आया हूं और लड़कियों को रिप्रेजेंट करने वाला हूं, क्योंकि सबसे ज्यादा त्याग करके वो आ रही है. लड़कियां अगर नहीं पढ़ेंगी तो आगे वाले की जनरेशन टॉप हो जाएंगी. आज मुझे सबसे बड़ी खुशी है कि अवार्ड लेने जो अभी तक के जो आए हैं कैंडिडेट, उसमें से 90% गर्ल्स है. ये बहुत बड़ी बात है, बहुत बड़ी अचीवमेंट है. पर ये जो वर्कफोर्स है, ये जो स्ट्रेंथ है, ये स्ट्रेंथ अगर हम समझो नहीं लेकर गया और स्ट्रेंथ को हमने प्रॉपर इनको काम नहीं दिया और इनको अगर हमने सेल्फ एम्प्लॉयमेंट में सेल्फ एंडोमेंट इनका नहीं किया तो ये डिप्रेशन में टर्न होगा, कंपेरिजन में टर्न होगा. 4 जने को जॉब लग रहा है, अब लगे लग रहा है पुणे में, कॉग्निजेंट बड़े बड़े कंपनियों में केवल लगो से रिक्रूटमेंट हो रहा है. पॉलिटिकल कुलकर्णी मैडम आमदार की सही आना, ये की सही आना, जगताप की सही आना, नंतर आम्ही करू, अशा पद्धत सुरू झालेली आहे. मोठ्या मोठ्या कॉलेजला ताले लागण्याची वेळ आली आहे, त्यामध्ये विजयराव मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही पॉलिटेक्निकला 15-20 वर्ष 25 वर्ष चांगल्या पद्धतीने चालवून तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलेलं आहे. या सर्व स्टुडंटला मी विनंती करतो की त्यांनी नोकरीच्या फंद्यात न वळता याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या. स्किल डेव्हलपमेंट बी कर तुम्हारी डिग्री होंगी तो तुमको 10 लाख रुपये का लोन मिलेगा और 10 लाख रुपये में यू कैन एस्टेब्लिश युअर एनी बिजनेस. आई विल टेल यू वन सक्सेस स्टोरी इन माय लाइफ. एक मेरा छात्र स्टुडंट था, किशोर तुपट त्याचं नाव, मॅट्रिकला तो ड्रॉपआउट झाला, त्यांनी परीक्षा दिली नाही. मी त्याला पत्र टाकू अमरावतीला शिकत होतो, मी त्याला त्या परीक्षा द्यावी लागली, तो मॅट्रिक पास झाला आणि मॅट्रिक पास जाऊन त्याने एक ITIचा कोर्स केला. आज तो प्रतितयश एक बिल्डर आहे, कारण तो फॅब्रिकेटर झाला आणि फॅब्रिकेटर होऊन त्याने एवढे पैसे कमावले की मी माझ्या जीवनातही जेवढे पैसे कमवू शकत नाही ती पद त्यांनी ओलांडली आहे. आज मी महाराष्ट्र राज्याच्या जलसंपत्ती प्राधिकरणाचा सदस्य म्हणून इथे आलो आहे. हे खूप पाण्याचं मोठं काम आहे. सुरेशराव जोंधळे हे माझे मित्र, यांनी गोदावरी मिशन हाती घेतलं आहे. कालचा दिवस त्यांच्या मिशनला मी दिला. विजयरावसुद्धा वॉटर इंजिनिअरिंगमध्ये इंजिनियर आहे, PG केलेली आहे. शरदभाऊ चालिकवारसुद्धा पाण्यावरती आपलं त्यांनी PG केलेलं आहे, डॉक्टरेट आहे. या सगळ्यांनी हा विषय गोदावरीच्या शुद्धीकरणाचा हातामध्ये घेतलेला आहे. ग्रामीण पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी तो एक जय गोदावरी मिशन आपल्या हातात घ्यावा आणि या गोदावरीला आपण स्वच्छ करू. ही आपली गंगा आहे, आपली आई आहे, ये मिशन हम हाथ में लेंगे, क्योंकि यहां का पानी तुम्हारे तेलंगाना में आ रहा है. श्री राम सागर डैम से आपका तेलंगाना पूरा पानी पी रहा है. अगर हम उनको जहर पर पिलाएंगे तो हमको भगवान भी माफ नहीं करेगा. थोड़ी थोड़ी चूक है, कुणाला ब्लेम करायचं नहीं है, महानगर पालिकेला ब्लेम करत नहीं. ऍडव्हर्शियल लिटिगेशन मध्ये माझा अजिबात विश्वास नहीं. हे सगळं काम नॉन ऍडव्हर्शियल एक ह्यूमन काइंड के इंटरेस्ट में हमको मिलकर करना है. आज आपका कॉलेज इंस्टीट्यूट इसके स्टडी में हमको हेल्प करेगा. मुझे उम्मीद है कि हम एज ए एक्सपर्ट करके तुमको कॉल करेंगे, आपके ओपिनियन हम कॉल करेंगे और गोदावरी मिशन को हम आने वाले 3 साल में इसको पूरा जल को साफ कराएंगे और पानी जो जल ही जीवन है जो कहते हैं, ये एक सपना हम नांदेड़ में साकार करेंगे ताकि आने वाले तेलंगाना का निजाम क्षेत्र को हम अच्छा पानी यहाँ से देंगे. और मुझे यहाँ आने का मौका दिया, ये सभी का मैं शुक्रिया करता हूँ. इस कार्यक्रम के जो कंपेयरर थे
बहुत अच्छी टीम है आपकी, आपने बहुत अच्छे से इसको ऑर्गेनाइज किया। ये कल्चर है, ये कल्चर आप मेंटेन करो। आपने मेरे को लीडरशिप और फैमिली एंडोमेंट पे मेरे को बुक दिया, आई एम वेरी थैंकफुल फॉर टू यू बिकॉज आई बिलीव दिस एज माय फैमिली। ग्रामीण पॉलिटेक्निक हा माझ्या परिवाराचा आता सदस्य झालेला आहे। तुम्हाला मदत करण्यासाठी माझे नंबर, माझा ईमेल ॲड्रेस, संस्थेच्या चे पूर्ण पालक, खऱ्या अर्थानं पालक असलेले आमचे विजय भाऊ यांच्याजवळ आहे। तुम्ही कधीही माझ्याशी संपर्क करू शकता। यू गिव युअर ऑल द ॲड्रेसेस, आय प्ली दॅट कॅ यू शुड बी इन्वॉल्व्ड इन द मिशन गोदावरी अँड यू शुड बिकम अन ॲम्बॅसेडर अँड यू शेअर अवर व्ह्यूज ॲज अ वॉटर रेग्युलेटर इन ऑर्डर टू प्रोव्हाइड क्लीन इक्विटेबल सस्टेनेबल वॉटर टू ऑल। मी दीपाताईंचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप समर्पकपणे भाषण या ठिकाणी केलं। आणि मी राणा सारडाजींना, विशेष करून शरद भाऊ चालिकवार यांना धन्यवाद करतो की त्यांनी मला येथे येण्याची संधी दिली। विजयराव पवारसाहेब माझ्या ओळखीचे नव्हते, परंतु त्यांनी सांगितलं की एक आदमी आहे, अरे बोल सकता है कुछ, तो मुझे यहाँ पे आमंत्रित किया गया। ग्रामीण क्षेत्र से संबंधित था, ग्रामीण शब्द था, इसलिए मैं यहाँ आया और सभी लोगों से मिलने का, इंटरेक्ट करने का मुझे चांस मिला। आई एम वेरी थैंकफुल टू यू एंड आई विश यू ऑल द बेस्ट। जे टॉपर आले त्यांना शुभेच्छा, तुम्हारा काम तो हो गया है, तो आप सब लोग इनको गाइड करो, ये सब भी टॉपर बने। टॉपर ना भी बने तो हमारे जीवन में सेल्फ एम्प्लॉयमेंट लेके तुम टॉपर बनो, ऐसी शुभकामनाएं व्यक्त करते हुए मैं मेरे शब्दों को विराम देता हूं। धन्यवाद, जय भारत। जय भारत सर, बहुत बहुत धन्यवाद। एक एडवोकेट किस तरीके से किसे कहां पहुंचा सकता है, ये अपने शब्दों से आपने हमें बताया। इस कॉलेज में जो डिप्लोमा इन मेडिकल एंड टेक्नोलॉजी चलता है, हर 3-4 साल बाद उसकी ऊंच नीच चलती रहती है। कभी तो बहुत ज्यादा एडमिशन हो जाते हैं क्योंकि मार्केट में पैथोलॉजी लैब चलने लगती है, और कभी कभार हमारे एडमिशन कम हो जाते हैं क्योंकि कोई आयुक्त, कोई कमिश्नर, कोई कलेक्टर आ जाते हैं और कह देते हैं कि भाई डिप्लोमा चलाने के अधिकार नहीं है। इस बारे में जब आपने कहा कि मैं आपके लिए हेल्प करने के लिए तैयार हूं, तो हमारे स्टूडेंट पे जान आ गई, जोश आ गया, और डीएमटी का एक फैकल्टी होने के नाते विनोद तिवारी सर को मैं त्रिवार वंदन करता हूं, अभिनंदन करता हूं उनका। और आपने साथ में दूसरी बात भी कही थी कि गोदावरी निर्माल्य, गोदावरी का जो साफ सफाई करना है। सर, आपसे अवगत करवाना चाहूंगा कि इस कॉलेज में सन 2001 से लेकर आज तक हर वर्ष जब भी गणेशोत्सव मनाया जाता है तो 10 दिन का जो हार, पान, फूल, दुर्वा, ये सब जो पूजा का साहित्य है, वो सब गंगा में विसर्जित किया जाता था। लेकिन कॉलेज अग्रसर होते हुए हर वर्ष यह निर्माल्य संकलन का काम करते हैं, और हर वर्ष 3-4 टन का निर्माल्य हम नदी में ना जाते हुए महानगर पालिका को देते हैं, जिसका वो इस्तेमाल करते खाद बनाने के लिए। साथ में आपने कहा था कि कुछ बनना है तो कुछ हासिल करना है तो कुछ हमें खोना भी है, तो हमें खोना है अपना समय, उस समय का सदुपयोग करना है और आगे चलकर बहुत बड़ा इंसान बनना है। रैंकर बनो ना बनो, लेकिन टैंकर जरूर बनना है। रैंकर का मतलब टॉपर होना है, टैंकर का मतलब हमारे पास बुद्धि है और हम मुख्यमंत्री के भी एडवाइजर बन सकते हैं। ये जो आपने मूल मंत्र बच्चों को दिया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद सर। Next department is Medical Lab Technology Department. First prize goes to Panem Mantaya Malle. KEM Hospital, Mumbai से आए हुए डॉक्टर तुषार राठौड़ सर से विनती करता हूं कि वो इस टेक्नीशियन का यहां पर स्वागत सत्कार करें। फर्स्ट प्राइज जाता है पानेम मंतैया मलैया, जिसने हासिल किए 87.5%। श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपुर का यह छात्र पानेम मंतैया मलैया। सेकेंड प्राइज गोज टू फुलारी अक्षय रमेश, डीएमएलटी का छात्र। फिर से एक बार विशेष बात कहना चाहूंगा, ग्रामीण पॉलिटेक्निक विष्णुपुरी का यह छात्र महाराष्ट्र में सेकेंड डीएमएलटी डिपार्टमेंट, जिसने हासिल किया 84.94%।
मेहत्रे सर से विनती करता हूं कि वे इस छात्र का यहां पर पुरस्कार देकर सम्मान करें। 5000 रुपयों की किताबें, ट्रॉफी, सम्मान चित्र, बच्चों की तालियां। इस छात्र के माता पिता एवं चाची जी इस पुरस्कार में सम्मिलित हो रहे हैं। इन सभी का हार्दिक हार्दिक स्वागत भी करता हूं और अभिनंदन भी करता हूं कॉलेज की ओर से। विशेष करून तिवारी सरांना भेट बाबा। थैंक यू वेरी मच। महाराष्ट्रातून प्रथम द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपला, पण काही विशेष सत्कार या ठिकाणी आम्ही देण्याचं ठरवलं होतं। सत्कारांची उद्घोषणा। प्रोजेक्ट कॉम्पिटिशन हेल्ड बाय MSBT, द सेकंड प्राइज गोज टू एफर्टलेस लिफ्टिंग ऑफ व्हेकल्स बाय आर्यस जॅक। द विनर्स आर काळीकर मंगेश, पवार राणा, शशितेज कुराडे, करण शिंदे, तुषार अँड इंगोले दिनेश। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन घेतले जाते आणि आमचं एक स्वप्न होतं, आमचं म्हणण्यापेक्षा ग्रामीण परिवारातील नेतृत्व जे सांभाळतात डॉक्टर विजय पवार सर, त्यांचं हे स्वप्न MSBT प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये ग्रामीणचा विद्यार्थी यावा, आणि ते स्वप्न साकार केलं या 5 विद्यार्थ्यांनी। त्या 5 विद्यार्थी येत आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या अवश्य आहेत। प्रोजेक्ट कॉम्पिटिशन MSBT 41,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं या विद्यार्थ्यांना। मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शुजायत खान सर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करावा। काळीकर मंगेश, पवार राणा, शशितेज कुराडे, करण शिंदे, तुषार इंगोले, दिनेश। प्रोजेक्ट कॉम्पिटिशन सेकंड प्राइज एफर्टलेस लिफ्टिंग ऑफ व्हेइकल्स बाय RS जॅक। जेवढी मोठी ट्रॉफी आहे तेवढ्या उंच टाळ्या गेल्या पाहिजेत। क्विज कॉम्पिटिशन MSBT ऑर्गनाइज केली होती, त्यामध्ये फर्स्ट प्राइज मिळालं राठोड निलेश श्रीराम आणि चौदंते विनायक सुभाष या टीमला। क्विज कॉम्पिटिशन ऑर्गनाइज बाय महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन। लवकरात लवकर यावं विद्यार्थ्यांनी विशेष सत्कार सोहळा। मी शरद चालिकवार सर यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराचं या ठिकाणी वितरण करावं। क्विज कॉम्पिटिशन फर्स्ट प्राइज। नेक्स्ट प्राइज इज प्रोजेक्ट कॉम्पिटिशन फ्रॉम डिपेक्स। द सेकंड प्राइज गोज टू थर्ड आय विजुअली इम्पायर्ड पीपल्स। द स्टुडंट्स आर प्रियंका हल्लाळे, स्वप्नजा लुंगारे, वैशाली शिंदे अँड रेविका वन्नारे। मी ॲडव्होकेट तिवारी सरांना विनंती करतो की त्यांनी डिपेक्स यामध्ये जो सेकंड प्राइज मिळाले थर्ड आय फॉर विज्युअली इम्पेअर्ड पीपल, प्रियंका हल्लाळे, स्वप्नजा लुंगारे, वैशाली शिंदे, रेविका वान्नेरे। मंचावरील सर्व मान्यवर महोदयांनी या पुरस्कारामध्ये सम्मिलित व्हावं, आणि 5ही मुली आहेत म्हणून कदाचित ॲडव्होकेट तिवारी सरांनी लेडीजला प्राधान्य दिलेलं आहे। त्यांच्या वक्तव्यातूनही दिसलं की ते लेडीजच्या बाजूने बोललेत। So we are here to give away the awards to the students who are excellence in academics, sports, debates and proactive in various social events. Grameen Polytechnic Vishnupuri Nanded या संस्थेचा दरवर्षी दिला जाणारा वार्षिक सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, सर्वप्रथम ॲडव्होकेट तिवारी सर आहेत त्यामुळे विद्यार्थिनीचं नाव घेणं मी सोयीस्कर समजतो, आणि ग्रामीण पॉलिटेक्निक विष्णुपुरी नांदेडची 2017-18 सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी कुमारी सुलगेकर वैभवी राजू। आणि तिवारी सरांना विनंती करतो की त्यांनी
सुलगेकर वैभवी राजू इचा या ठिकाणी सत्कार करावा ट्रॉफी पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन. कुमारी सुलगेकर वैभवी राजू सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी ग्रामीण तंत्रनिकेतन विष्णुपुरी नांदेड. कॉलेजची विद्यार्थिनी टॉपर आहे टाळ्या आणि विशेष करून मुलींचे करणं जास्त टाळ्या अपेक्षित आहेत. ग्रामीण तंत्रनिकेतनचा उत्कृष्ट विद्यार्थी मुलगा बॉय जेंट्स पवार राणा शशितेज संजय अशा पाहिजे टाळ्या. आणि मी मंचावरील सर्व मान्यवर महोदय यांना विनंती करतो की त्यांनी या उत्कृष्ट विद्यार्थ्याचा या ठिकाणी सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य ऍडव्होकेट विनोद तिवारी सर पुन्हा एकदा. राणा शशितेज सर्वोत्कृष्ट विद्यार्थी अभ्यास करिक्युलर को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर स्पोर्ट्स NSS ब्लड डोनेशन साई प्रसाद या सर्व कार्यक्रमांमध्ये ऍक्टिव्ह असणारा विद्यार्थी शांत मनाचा. या कॅम्पसमध्ये ग्रामीण पॉलिटेक्निक ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे दोन कॉलेज चालतात. याच्याशिवाय अजून एक कॉलेज चालतं ग्रामीण विज्ञान व्यावसायिक महाविद्यालय आणि त्या कॉलेजचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी एक आपण दरवर्षी दिला जातो. यावर्षी विद्यार्थिनी आहे कुमारी हिरा तहसीन MA जमील. निवेदन करतो की जल्द से जल्द मंच पर आ जाए आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी दीपा देशमुख मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कुमारी हिरा तहसीन MA जमील तिचं या ठिकाणी ट्रॉफी प्रशस्तीपत्र आणि एक छानचं पुस्तक देऊन या ठिकाणी तिचा स्वागत सत्कार करावा. या पुरस्कारामध्ये ग्रामीण विज्ञान व्यावसायिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर AN कुलकर्णी सर यांनी सुद्धा सम्मिलित व्हावं. सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी ग्रामीण विज्ञान व्यावसायिक महाविद्यालय टाळ्या. खूप खूप धन्यवाद सर. आणि यानंतर शिवरामजी पवार तंत्रशिक्षण प्रावीण्य पुरस्कार तथा शकुंतला बाबूराव चालिकवार तंत्रशिक्षण प्रावीण्य पुरस्कार या कार्यक्रमाच्या आपण समारोपाकडे आहोत. आणि समारोप करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शुजायत खान सर प्रिन्सिपल डायरेक्टर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टूल डिझाईन हैदराबाद यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी अध्यक्षीय समारोप करावं. प्लीज कन्क्लूड द सेशन बाय युअर चेअरमनशिप ऑनरेबल शुजायत खान सर. गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू द डिग्नेटरीज ऑन द डायस द प्रिन्सिपल श्री संजय पवार साहब द फॅकल्टीज and employees of this institution, the winners of the awards, and the parents who accompanied them, and all my dear students. I think this is one of the wonderful afternoon we can ever have in our memories. You have today a very inspirational hearing from many eminent people. I think it is very rare to have it. In fact, this inspiration is not only to you, it is for all of us that what we should become. And I am happy that in this function I am taking part. So I thank the management for giving me this. Before we give a conclusion
to this function, it is pertinent to feel a few things which the engineering and scientific education has to do to meet the demand where they have to go. You know, as far as inspiration is concerned, all the people have spoken. Very good, that is. Let us have a just look at what the today industry is and what the industry is asking for. I mean, industry is not only a kind of a manufacturing industry. Even healthcare is also a big industry nowadays. And I'm sure people on the dais also will agree with me that even healthcare today, you take the surgical procedures, 60-70% of the content is technology enabled. So therefore, what the industry today is asking from the coming up engineers from graduation, polytechnics, and ITIs. Industry is facing a problem. It has to catch up with the competition that it is facing globally. The solutions, as all of us know, the one is the full automation. Even full automation is also not sufficient. It needs to be a smart factories. What does it need to be a smart factory, or to be a smart hospital, or to be a very smart operational theater? It is not only the physical activities that are being performed by the people should be done by the machines automatically. Even the decision-making process also should be given to the system. It should be system-based, not human-based. That is what is the present demand. That is why we are hearing a lot of stress on artificial intelligence. Engineering and manufacturing has undergone a lot of changes, as you have seen. Automated productions have come. 3D printing has come, which has revolutionized many fields, including the medical field, for example. But now the demand is how to have smart factories in our country. It is not a dream, it is a necessity. And that is what the industry is expecting from you. Therefore, I request the college, I also advise strongly all the people to think about this and to take up those studies besides the academic curriculum to catch up with the industry. Then jobs automatically come. You need not to go for the job. Jobs will come to you. People will come to you. Let us not make ourselves a mechanical or a computer clerks. Let us do something. Let us contribute to the industry as an engineer. That is what the whole message is all about. So the areas such as artificial intelligence, the concept of the smart factories. If you see, the concept of the smart factory is nothing but where our engineering knowledges are amalgamated, manufacturing processes are integrated with the cyber system, and all the decisions are taken by the system in an automated way, and which are more scientific. Therefore, the emerging fields are the essential fields now is, besides the artificial intelligence, big data management. Because to enable any machine to take a decision, it cannot be heuristic. It has to be data-based. Therefore, these are the areas which one has to really think about it. And we need to go through the literatures available in the internet related to Industry 4.0. Whether it is a mechanical engineering, civil, electrical or electronics, it becomes an essential for us. And IIoTs, what is IoT and what is IIoTs? One should undergo this.
So these are the challenges that all of us are facing today. I wanted to speak a little more about the entrepreneurship, but already our honorable member has given enough on that. I think no need to repeat those things. But only one point I would like to say, that the entrepreneurship curriculum has been integrated into the diploma and engineering very well now. If you just see current year, that is 2018 onwards, AICT has given for engineering a very firm template. That means the whole course curriculum for each branch of engineering, they have finalized and it became mandated. It is a mandated. There is no option to change in that one. It has got all those aspects that attempted to solve, address all those issues what the industry is currently facing. And similarly, if you see the polytechnic education, under the guidance of the AICT, all state boards are reviewing the syllabus, in fact, in every 2 years now, to make it more and more relevant to the current times. And in all these cases, they are taking care of the entrepreneur development modules, because you want to become an entrepreneur, you also need to know what should know besides engineering, what the entrepreneurship is. I think that is being taken care also. And another point what I would request all of you is, throughout your career, incubation is one thing which everybody should try to learn in this current time. There are a lot of incubating facilities available in and around. If management of this college wants, they can arrange some lectures, some videos to enlighten you. You can visit the Maharashtra incubation hubs or Telangana incubation hub, which is very near to you, which happens to be near to you, so that to know it. Because when an idea is there, unless it is incubated and it is subjected to the process of incubation, you will not be able to commercialize it. Because nowadays, so many ideas are coming. Therefore, its market viability need to be seen. Incubations is one stage where you will get all that facilities, all that advices from the incubators, for incubating trainers, that to make that idea more and more refined so that can be adopted for the commercialization. These are the things which one has to really go through in the engineering. Simply confining to the curriculum may not be able to propel you to a better heights. As somebody has told, I think she has already told, that in hard work and smart work both should be coupled. I really appreciate that. It is a very, very relevant for the present context. We should follow those things. And this is the main thing what we can expect from that. And in this process, Institute needs any help from us, from the Central Institute of Tool Design, either in terms of Industry 4.0 or incubation facilities. We are ready to come here at a mutual convenient day, or we are also inviting you to come over there and then study it. Already you have in the morning 2 sessions by one of our deputy director enlightening you on some of the subjects what you have to go through it. So I hope that today's session is very informative as well as educationing also to you, and tutoring also. And with this, I wish all of you the very best in the career. And I once again thank all of you for giving me this opportunity to be here. And not only that, for the last 7-8 minutes, listening to me patiently, I'm very thankful to you. That's all. I take leave. Thank you. Thank you so much, sir, for your kind acceptance of our invitation
accepting the chairmanship of the event and concluded it with full support to Grameen Polytechnic. Thank you very much, sir. Now I request Mr. Sanjay Deogaonkar, sir, for vote of thanks. Honorable Chairman and most valued guest of this program, my dear faculties and students, it's privilege and great joy for me to extend this vote of thanks to all those who have contributed in one way or other for the success of this program. I would like to appreciate the sincere effort by chairman of this program, Honorable Shujayat Khan, who has coming over Hyderabad in spite of his busy schedule and guided us on the current scenario of technologies. Next, I would like to extend my thanks to Honorable Tiwari sir. Sir, you are really a good speaker and educator. We have lost all the track of time when we were hearing you. Thank you very much for your enlightening speech to our faculties as well as students. I would like to extend my thanks to Honorable Shendge sir, Honorable Mehtre sir, Honorable E. Vishwanath sir, Honorable Deepa Deshmukh ma'am, and one of the scholastic personality is with us who has contributed many research paper at national and international level, Dr. Tushar Rathod sir. For each and every program, we are having two different leadership styles which are guiding us. One is Dr. Vijay Pawar sir, chairman of this, secretary of this institution, and Honorable Sanjay Ji Pawar, who is chairman of this institution. With their motivation, such type of programs we are conducting. I would like to thanks this, along with this, Dr. Rajendra Pawar sir, constantly giving support to us. I would like to extend my thanks to Meenatai Pawar for blessing this occasion. And also I would like to thanks Honorable Sharadji Chalikwar sir. Behind this program, the clock starts before 2 months, and our faculties, which are very much motivated and dedicated, they are working since last 1 or 2 months. So I would like to thanks all of the faculties who are contributing for the success of this program. Next, I would like to thanks to those students who have grabbed different prizes. First one is MSBT quiz competition, second one MSBT project competition, and third one is DPEX, which is very, very prestigious event. And ever we are dreaming for all these prizes, but this year itself we have got the 3 prizes, along with one student stood get merit in our MSBT summer examination 2017. So deep sense of thanks to all these students. So today we have organized this program for motivating our students and the different these meritorious students. They have came from different parts of the state. I would like to thanks to those students as well as their parents. Also, there is a constant support from Suresh Ji Zondare, then TAC
You can see live of this program on YouTube by this MCN cable network. So I would like to extend thanks to this for extending this facility to us. Lastly but leastly, I would like to thanks all those who have contributed for the success of this program. Thank you. Thank you very much.